पाया पर नलोकार और नारे नलोकार इस दलियों में मस्का ही होते कार्यक्रम में हमें शुरुआत करता हम ची माले हम इधर ना गया इधर सावार ऐसे विषय ऐसा जहाँ विषय हम इधर हम ची इधर एक फुट पर डाल दे कादो विषय नॉर्थ गोवा साउथ गोवा क्यों आठ तालुक्या इधर एक वो विषय तांसो तो विषय तांसो प्रशांत माधे वो विषय केवल एक नॉर्थ आपूर्त तो मर्यादित ना माधे वो आपका जुवाड़ा तो विषय माधे हम चे दाइज माधे हम चे आओ अशाम मरना हम चे मुख्यमंत्री मरना पर माधे का तो कितनी पर्यंत काम करता आई माधे जो या निमित्त है गौर बारा मित्र जो वावर भी वेबपेज संस्था सब एक्टिविस्ट सब वेबपेज जो पॉलिटिकल एफिलिएशन जो वेबपेज पक्षाच्या विचारधारे जो पुलिस सब ये सगळे कुशी दोन माधेच्या या विषयाचे एकत्रित अडपावचा एक प्रयत्न आम्ही केलो कारण गोय आमचो मान गोय आमचो स्वाभिमान गोय आमची संस्कृताय गोय आमचे दायज आणि हे गोय राखून दवरपाची जड एकल्या गोयकाराची आमची ते राखून दवरपाची आमची जबाबदारी म्हणून एक विचार आमच्या मनात आला की माधेच्या निमित्तान आम्ही सगळ्या एकट्याक अडपावचा एक प्रयत्न करूया नाजाल्यार एक आनी 25 वर्सांनी गोंय काबार जातले खंय तरी आमी कलेला किंवा बलगांवाचेर बसोन पेपर वाचतले म्हणटले आरे 25 वर्सां फाटी आमी प्रयत्न केलो जाल्यार कदाचित गोंयकार एकठांय जातले न्हय हो जर शब्द आमच्या जिवनांत येयल्यो आमी प्रयत्न केले आमी एकठांय राखपाचो जण एकठांय प्रयत्न केलो वेगवेगळे विचारधारा आसात आमच्या पक्षांची वेगवेगळे विचारधारेचे वेगवेगळे आसात पण गोंयकार म्हणून एकठांय येवपाक जाय आनी गोंय लागपाक जाय गोंया भितर साबार अशे प्रोजेक्ट जे सरकार आमच्या नाकात माथ्यार मारपाचो प्रयत्न करता प्रिलिमिनरी प्रोजेक्ट आसत नॅशनलायझेशन रिवर आसत किंवा पोर्ट बील आसत अशे कितलेशेच प्रोजेक्ट जे प्रोजेक्ट गोंय सरकार आणि केंद्र सरकार आमच्या माथ्यार मारपाचो प्रयत्न करता हे सगळे झेलपाची कापस्ताद आमच्या गोंयकारां मदी आसा काय कितें आसा काय ना हाचेर एक विचार जावपाक जाय गोंय खंयच्या दिशेन वता हाची आमी जाण दवरपाक जाय म्हणून मुद्दम राजेंद्र केरकर सराच्या निमित्तान एका माचेर हाडून आमी तो प्रयत्न केला आणि हाजे खातीर गेल्या आठवड्यात माधेची पुराय पायपीट करून माधे वचून माधे भितर कितें आसा म्हण आमचे पक्षाचे अध्यक्ष आणि फातोडा मतदारसंघाचे आमदार श्री विजय सरदेसाय हाच्या नेतृत्वा सकल आणि हाची अभ्यासपूर्वक माहिती घेऊन राजेंद्र केरकर सराच्या बरोबर ताणें ती पुराय माहिती गेली आणि पळयली पळयता की ते मयानाचं दृश्य पळयतकच आमकां दिसलें की ही माहिती जड एकल्या गोंयकारा मेरेन पावपाक जाय जड एकल्या एक्टिविस्टा मेरेन पावपाक जाय जड एकल्या संस्थे कडेन पावपाक जाय की गोंया भितर साबार आंदोलनां ह्या माथेक लागून जाली पण एकूय आंदोलन फळाक पावले ना अशें जर हांवें म्हणलें जाल्यार अतितायी जावची ना म्हणून एक प्रयत्न करून आमी आयज सराक मुद्दम आपयला आणि माझेची परिस्थिती या विषयाचेर माझे खंय आसा आणि माझे कशा रितीन गोंय सरकार कर्नाटकात विकपाक सोदता हाची पुराय माहिती अभ्यासपूर्वक माहिती आमकां राजेंद्र केरकर सर दितले हांव मागता आमच्या पार्टीचे अध्यक्ष श्री विजय सरदेसाय कडेन सराक माचेर हाडचे आणि फ्रेडी बाबाकडे मागता ताणें माचेर घेवचे हांव परचेच एक उदाहरण दिता पयर हांव म्हाका जॉन डॉग्लस कुतिनूचो गेल्ल्या शेनवाराक फोन आयलो काणकोणच्यान जेन्ना तुमी वतात बाळ्ळीच्यान जेन्ना तुमी वतात मुखार पावले की सगळें काडूं जाता कित्याक सुपदळे म्हणून गांव आसा आनी सुपदळे गांवाच्या अशे वलताचेरच आदिवासी आमच्यो बायलो थंय भाजी बिजी विकतात ज्यो गांवठी पिकयतात त्यो ताच्या ओपोजीट एक म्हणजे दोंगर कापपाक ते झाडां मारताले जॉनान फोन मारताले हांवें रोखडोच कलेक्टराक फोन मारलो फ्लाईंग स्कॉडाक फोन मारलो फ्लाईंग स्कॉड मारता उपरांत ते आयले थंय कामूय बंद जालें आमचे काणकोणचे कांय भुरगे आयले मागीर एमएच गाडी घेवन इनोवा गाडी घेवन एकलो मनीस आयलो आनी सगळे फायल्स घेवन आयलो पळयले पयल्या 5400 स्क्वेअर मिटर जमीन ताणें घेतला तो कर्नाटकाचो ताका कोंकणी उलोवपाक कळना हांवें म्हणलें तूं येतलो कितें घालता पेट्रोल पंप हांवें म्हणलें खंयच्या आदाराचेर हायवे कसो वता तो अजून पर्यंत आमकां खबर ना आनी तूं पेट्रोल पंप घालता तरी कसो तो म्हणलो एक्झिस्टींग जो हायवे आसा तेजेरच आपल्याक परमिशन मेळ्ळें आसा आनी आपूण घालता ते पळयतकीर हांवें सगळें पळयलें पयलें ताका क्लियरन्स आसा टीसीचे झाडां मारपाचे आसा 35 आनी म्हाका हितून एक अजापाची गजाल दिसली हो मनीस जाका धड कोंकणी उलोवपाक कळना
एससी सर्टिफिकेट घेतला आणि एससी सर्टिफिकेटीचेर तो पेट्रोल पंप गोयांत घालता आणि गोयचे सरकार त्याला एससी सर्टिफिकेट दिता. ही शोकांतिका झाला गोया भितर. हा हाजेर वता हो एक चिंतेचो आणि अभ्यासाचा विषय असा. हाजेर हा चढ घेना. हा मागता आमचे पार्टीचे अध्यक्ष की ताणे सगळ्यांक वेलकम करचे. म्हाका दिसता विकासान सगळें उलयलां. वेलकम म्हणून तातूंत आमी कांय उलयना. पूण आमी हांगा सगळे एक जाल्यात. बाबा राजेंद्र केळकर यो म्हादय एन्टायर सेंच्युरीचें सगळें जालां. जें उदक डायवर्ट करून जें कर्नाटकाची जी गोंयचेर कॉन्स्पिरसी चालू ताजें आयकुपाक आमी सगळे एक जाल्ले आहा. म्हाका ताजेर तें डायल्यूट करपाचें ना. सगळ्यांक तुमचें स्वागत करता आणि मागता की बाबा राजेंद्र केळकराचो टॉक जातकच कितें प्रश्न आसल्यार तुमी ताका विचारचे. एक एकवटान गोंयची जी जिवनदायिनी आहा, आमी म्हणटात की लायफ लायन ऑफ गोवा इज म्हादय, ही सालवार करपा खातीर आमी जर सगळे संघटीत जावन एकवटान कितें जर करूंक सोदतात आनी करूंक शकतात तर ताजेर एक विचार करपा खातीर आमी सुरवात करची. इतलेंच मागता सगळे तुमी आयल्या म्हणून देव बरें करून तुमचें हांव स्वागत करतां. सराले हे जावचे पयली आमच्या गोंया विशयाची उलोवचे पयली हांव मागता की आमचे पार्टीचे अध्यक्षान ताचो भोवमान करचो. ताचो भोवमान करपाचे इतले आमी लायक जाले ना. पण म्हादय खातीर ताणें केल्लो वाव समाज सेवा आणि म्हादयच्या जे गाडो अभ्यास असलो ताचो एक फक्त भोवमान म्हणून हांव मागता की ताणें ताका श्रीफळ आणि शाल घालून ताचो भोवमान करतो. सगळ्यांक नमस्कार करता. गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष आदरणीय विजय सरदेसाय, त्याशिवाय आदरणीय प्रेडी आणि तुम्ही सगळे जाण, न्हय जी असा ही आमची अस्मिताय असे जर म्हटले ते अतिताय जावचे ना. आणि आज भारताक जे नाव मेळ्ळेले असा जेका आम्ही इंडिया म्हणतात, आणि इंडिया खरे म्हणजे इंडस न्हयचे नाव. आणि हिंदू हो शब्द जो असा तो हिंदू शब्द सुद्धा सिंधू नदी वयल्यानच येयलो असा. आणि सिंधू जशी पुराय भारतीय उपखंडात महत्वाची न्हय असा, तशीच आमच्या लहानशा गोयात मांडवी जी न्हय असा, ह्या मांडवीक सत्तरी आणि कर्नाटक भागात म्हादय म्हणतात. म्हादय या शब्दाचा अर्थ जाता मोठी आवय. आणि आम्ही आमच्या गोयचे एकंदर अस्तित्व पहिले 3702 चौरस किलोमीटर, तेथून ते जवळजवळ अर्धे अधिक 1580 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ जे असा ते एका न्हयन व्यापलेले असा. गोयच्या 12 तालुक्यापैकी 6 तालुक्यांनी भोवता. आणि आम्ही जायत्या फावटी म्हणतात की ही न्हय जी असा ही केवळ उत्तर गोयची न्हय, पण तुम्ही जर पहिले जाल्यार लक्षात येतले की उगे जो वाठार असा ज्याका आम्ही दिघी घाट म्हणतात, त्या दिघी घाटा सावन ते पुराय जो धारबांदोडा तालुका असा त्या धारबांदोड्या तालुक्याक जे उदक मेळटा आणि जवळजवळ 43% लोकांक पिवपाचे उदक जी न्हय दिता ती म्हळ्यार मांडवी न्हय. 111 किलोमीटर लांबायची ही न्हय जी असा ती जरी जुवारी पेक्षा लहान असली तर जुवारीची 119 किलोमीटर लांबी असा, पण जुवारी ही एकदम लहान न्हय असा. तिचो उगम जो असा तो कर्नाटकातल्या म्हणजे एका अर्धान ज्या परिसरात तुम्ही नेत्रावळी म्हणून अभयारण्य जे असा आणि म्हादय ही दोन अभयारण्य जर तुम्ही वजा केली जाल्यार गोयचे अस्तित्व असा हे खूप दुर्बल जातले. तुम्ही आज महाराष्ट्रातल्या खंयच्याय वाठारांत गेले जाल्यार उदक त्यांच्या खातीर खूप म्हारग गजाल जाल्ली असा. आणि उत्तर कर्नाटकात गेले म्हणजे हांव जेन्ना ट्रायब्युनला समोर म्हाका गोवा सरकारान उभो केलो तेन्ना
ट्रायब्युनलाच्या जजांनी म्हाका विचारले की तुवें उत्तर कर्नाटकांतलो भाग पळयला काय कितें. हांवें सांगले हांव त्या भागांत गेल्लो आसा, पळयलेले आसा, आनी हांवें जेन्ना एका 100 वयर देवळ आसलेल्या भागांत पळयले की त्या देवळांचो वापर देवूळ म्हटल्या उपरांत आमी पवित्र म्हणटा, पूण त्या वाठारांत घाण आनी दुर्गंधी पळयली तेन्ना लक्षात येयले की आमी पाण्याचे वेवस्थापन जे आसा ते करपाक अपयशी ठरले जाल्यार कितें परिस्थिती येवंक शकता. उत्तर कर्नाटकांतल्या ज्या भागांतल्या मलप्रभा न्हंय व्हांवता तो सगळो परिसर पळयलो जाल्यार केवळ आमची साखरेची जी भूक आसा ती भागोवच्या खातीर आयज आमी उसाक मोठ्या प्रमाणांत लागवड केल्ली आसा. आनी त्या उसाक लागून प्रचंड प्रमाणांत महाराष्ट्र आनी कर्नाटकांतलो प्रदेश जो आसा तो वाळवंट जावपाच्या वाटेर आसा. आनी नॅशनल ज्योग्राफिकाचो जर रिपोर्ट तुमी पळयलो जाल्यार तुमच्या लक्षांत येतालें की भारतांत वाळवंट जावपाची प्रक्रिया कितली गतिमान जाल्लेली आसा, जेका आमी इन्क्रिजींग डेजर्टिफिकेशन इन इंडिया म्हणटा ते. आनी तशाच प्रकारचो जर प्रयत्न आमच्या भागांत जालो जाल्यार निश्चितपणान ती परिस्थिती बिगड जाताली. तेन्ना म्हादय म्हणटाना मांडवी म्हणटाना आमी एक लक्षांत दवरपाक जाय की ती केवळ उत्तर गोंयची न्हंय ना, आनी आमच्या गोंयचे आमी म्हणटा भाग्य म्हणटा की दूदसागर जो धबधबो आसा जेका आमी ओशन ऑफ मिल्क म्हणटा तो ज्या परिसरांतल्यान म्हणजे ज्या दोंगरा वयल्यान सकयल तेचे उदक वत्ता आनी तें पळोवन जेन्ना बाकीबाब बोरकरान हास खरखर दूदसागरा सारखी कविता स्फुरली तो दूदसागर त्या दूदसागराचेर प्रकल्प आसा. आनी त्या शिवाय कर्नाटकाचे जे तेंच्यांनी ट्रायब्युनला समोर सादर केलेले प्रकल्प पळयले जाल्यार लक्षात येता की पुराय दक्षिण गोंयचो जो कांय भाग आसा आनी उत्तर गोंयांतलो बहुतांश भाग आसा जेका मोठ्या प्रमाणांत उदक ही न्हंय पुरयता त्या न्हंयचे अस्तित्व खूब दुर्बल जातले. आनी ही न्हंय जी आसा ही न्हंय खरी म्हणजे म्हादय अभयारण्य जी आसा 208 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आसा तेचे त्या परिसरांतल्यान ही न्हंय तिचो उगम जाता. आनी त्या न्हंयक लोकांनी वेगवेगळ्या माध्यमांतल्यान पुजलेली आसा. म्हणजे तुमी जर आमच्या मध्य प्रदेशांत गेल्यान भोपाळच्यान 26 किलोमीटर परते येयले जाल्यार थंय सांची स्तूप आसा. त्या सांची स्तुपाचेर ही तुमकां देवी पळोवपाक मेळटा, तिका गजलक्ष्मी म्हणटा. आनी माडाचें जें चित्र आसा खरो माड जो आसा तो आमच्या कडेन आमचें झाड न्हू तें प्रशांत महासागरांतल्यान आमच्या कडेन तो येयलो. आनी मागीर आमच्या संस्कृतायेचें तें दायज जालें. गोंयचें पयलें आनी भारताचें पयलें माडाचें चित्र जें आसा तें ह्या गजलक्ष्मी पॅनलार तुमकां पळोवपाक मेळटा. म्हादय न्हंयच्या काठाचेर कुडशे नांवाचो गांव आसा, त्या कुडशे गांवांत ही गोंयांतली सगळ्यांत व्हडली गजलक्ष्मी पळोवपाक मेळटा. आनी त्या न्हंयक लोकांनी देवीच्या रुपान पुजलेले आसा. नेक्स्ट, आतां न्हंय जी आसा न्हंयचो उगम कसो जाता. तुमी जर काळी न्हंय पळोवंक गेले, काळी गंगा जिका म्हणटा, जिचेर महाबळेश्वर सैलान कादंबरी बरयल्या, त्या काळी गंगेचो उगम पळोवपा खातीर मुद्दम तुमी उगे चला आनी उग्याच्यान दिगी घाटांतल्यान वयर चला. म्हणजे आमी जुनागड म्हणटा आनी जुनागड म्हटल्या उपरांत गुजराताक पावता, पूण जुनागड हे नांव जे आसा तो डोंगर आसा तो गोंयानू आसा. आनी जुनांतल्यान जर तुमी वयर गेले जाल्यार मायरा दिग्गी ह्या गांवांनी पावता. आनी थंयसर पावल्या उपरांत दिग्गी गांवांनी तुमकां काळी गंगा एका वाटेन वयता ती पळोवपाक मेळटा. दुसरे वाटेन दिग्गी घाटांतल्यान आमची जुवारी न्हंय आसा तिचो उगम जाता. मागीर जुवार ही न्हंय जी आसा ती सकयल उगे येता आनी उग्याच्यान मागीर तिचो संगम जाता तीन न्हंया कडेन. एक गुळेली म्हणून जे साला साळावली धरण जेचेर बांदला ती न्हंय एकठांय जाता. ते अशे कुर्डी आनी त्या परिसरांत येवपी न्हंय आसा ते सगळे तिनूय एकत्र जाता. आनी मागीर फुडें तेका आमी सांगे म्हणटा. आनी सांगे उपरांत त्या न्हंयचें नांव जुवारी नांव जाल्लेलें आसा. तर म्हादयचो उगम जर पळयलो जाल्यार तुमच्या लक्षांत येतालें की ती न्हंय देगांव म्हणून जो गांव आसा खानापूरच्या लागसार बेळगांव जिल्ल्यान थंयसर कांय बेताची जंगलां आसा. त्या जंगलांतल्यान एक ल्हान झऱ्याच्या रुपान त्या न्हंयचो उगम जाता. आनी मागीर ही गांवांनी येयल्या उपरांतली न्हंय, म्हणजे हांव जेन्ना राजेंद्र सिंगाक मेळ्ळो की तुमी चुकीचें समर्थन करतात ज्या तत्वा खातीर आयुश्यभर तुमी तुमचें जीवदान दिलें, तुमी अलवार जिल्ल्यान येदी व्हडली चळवळ उबी केली आनी तुमी ह्या भागांत गेले ते भेट दिली हांगासर ह्या जाग्यार पावले आनी मागीर येवन म्हादय प्रकल्प जर जालो जाल्यार त्या कर्नाटकांतल्या शेतकऱ्यांचेर उपकार जाताले अशें तेंच्यांनी म्हटलें. तेन्ना हांव तेंच्या कडेन वाद घालपाक कणकवली हांगासर गेलो. तीन राज्या गोवा महाराष्ट्र कर्नाटक तीन राज्या एकठांय येवपाचे आसले. हांवें गोवा सरकाराक पयलीं सांगलें की तुमी तेंच्या वांगडा सहभागी जायशात जाल्यार तुमी घट्टान करून घेताले म्हणून. ते कोण वचोंक ना.
पण मागे महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यात एकत्र येली, दोन्ही राज्यात विरोध असलो, पण हा डॉक्टर राजेंद्र सिंगांक मेळ्ळो आणि त्यांना सांगले की तुम्ही पुराय चुकीच्या पद्धतीन ह्या गजालीचे समर्थन करता. मागे म्हणपाक लागले तू यो आणि कर्नाटकाच्या लोकांसमोर उलय म्हणून. हा गेलो आणि बिजापुरा लोक थंय कर्नाटकातले असले त्यांच्या समोर उलयलो की एक लहान न्हय, ज्या न्हयचे अस्तित्व तुमच्या खंयच्या, म्हणजे तुम्ही जर पळयशात जी कर्नाटकातल्या आणि महाराष्ट्रातल्या खंयच्याय न्हयच्या तुलनेत तुम्ही तिची तुलनाच करूंक शकना, कंपॅरिझनच करूंक शकना. कृष्णा न्हय पळय जाल्यार अख्ख पंच एक पंचमश भारत व्यापता न्हय, महाबळेश्वर परिसरात तिचो उगम जाता आणि हमसा देवीक आंध्र प्रदेशात ती बंगालच्या उपसागराक मेळटा. ती केदी व्हडली न्हय आसा, त्या कृष्णे न्हयचेर कितलीशी धरणां बांदलेली आसा. आणि आमची ही जी न्हय आसा 111 किलोमीटर लांबायची न्हय आसा आणि कृष्णेची उपनदी जिचो उगम जो आसा तो कणकुंबी गावात जाता. त्या कणकुंबी गावाच्यान मागीर ही न्हय त्यांना सकयल वयता. 136 किलोमीटर लांबायची न्हय आणि आमची 111 किलोमीटर. आणि हांवें ताका सांगले की 1580 चौरस किलोमीटर आमच्या हे एकंदर न्हयचेच ड्रेनेज आसा आणि तुमच्या न्हयचे 3 पटीन आसा, म्हणजे मलप्रभा जी कृष्णेची उपनदी आसा ती 3 पटीन व्हडली आसा तिचे क्षेत्र. आणि आमची ही लहान न्हय आसा आणि त्याका लागून तिचो उगम कर्नाटकात जाता म्हणून कर्नाटक तिका वळून व्हरपाक सोदता. जशी मुल्ले पेरियार धरण बांधल्या उपरांत मुल्ले पेरियार हे केरळा धरण आसा पण त्याचे उदक आसा ते सगळे मद्रासाक वयता, चेन्नईक वयता. म्हणजे उदक न्हय सगळी केरळाची, पण ते ब्रिटिशांच्या राजवटीन बांधल्या कारणान ते उदक आता ते सरळ वयता. त्याच पद्धतीन महाजन आयोगान हो सगळो भाग महाराष्ट्राक दिल्लो आसा. ताका लागून कर्नाटकाक ही धरणां बेगी उपेग करपाची आसा. ती धरणां जाल्या उपरांत मागीर आमी पाणी व्हरताले अशें तेंचे कितें तरी मत जाल्लें आसा. पूण ही जरी धरणां तांकां बांदपाक जरी दिली जाल्यार कर्नाटकाची तान आसा ती भागपाची ना. कारण जेन्ना एका युनिवर्सिटींतल्या एचओडीन वाद घातलो आनी तेणी सांगले की 7.56 TNC ft ऑफ वॉटर डायवर्शन वॉट वील गोईंग टू हॅव इफेक्ट ऑन द गोवा, नो मच इम्पॅक्ट, असे त्यांनी आर्टिकल बरयले हेराल्डान इंग्लिशे. तेन्ना हांव गेलो आणि हेराल्डाक म्हटले हे चुकीची गजाल तुम्ही छापलेली आसा. तो म्हणलो यू नो हू इज ही, ही इज द एचओडी ऑफ गोवा युनिवर्सिटी, अमके अमके डिपार्टमेंटाचा. असो न्ही म्हटले माझे तुम्ही मत छापूंक जाय, तयार जायना झाले. पण मागे त्यांना हांवें पुरावे विशी दिले आणि सांगले की कर्नाटकाचे 7.56 TNC ft ऑफ वॉटर डायवर्शन ना त्याची खूप व्हडली स्कीम आसा. आणि मागीर माझा लेख छापलो आणि मागीर जो मनीस विरोध करतालो त्याका कळले की बाबा हे जे किती प्रश्न असा तो खूप जटील प्रश्न असा आणि आम्ही जर याचे समर्थन केले तर निश्चितपणान गोयची परिस्थिती बिघड जातली. ही न्हय त्या देगाव गावात जन्माक येतात आणि मागीर ती गोया भीतर प्रवेश करता 70 इतल्या कडवळ ह्या गावातल्या भीमगड अभयारण्य, म्हणजे कर्नाटकान भीमगड अभयारण्य घोषित केलेले असा 2012 सालान. आणि त्याच्या पहिले 1999 आम्ही हो सगळो वाटार गोयचा वाटार असा तो सुरक्षित दौरच्या खातीर म्हादय अभयारण्य त्याची नोटिफिकेशन जे असा ती नोटिफिकेशन येयली असा. नेक्स्ट. आता कळसा आणि भांडुरा असो प्रकल्प, दोन प्रकल्प. तर भांडुरा न्हय खंय असा? भांडुरा न्हयचो उगम जो असा तो जामगाव म्हणून असा, आमगाव आणि जामगाव. तर जामगाव त्या न्हयचो उगम जाता, थंयच्यान मागीर ही न्हय जी असा ती परती म्हादय घेवन मेळटा. अश्यो कितल्योश्यो न्हय, जवळ 100 न्हयो एकत्र येता आणि तितूंतल्यान मागीर ही म्हादय न्हय जाता. नेक्स्ट. आणि ही म्हादय न्हय मागीर असे वेगवेगळे धबधबे जगात जे तुम्ही किती पळोवंक शकना न्हू ते ह्या न्हयेन तुमकां पळोवपाक मेळटा. हे चित्र जे असा तुम्ही जर डेट पळयली जाल्यार लक्षात येताले की ज्या वेळार पश्चिम घाटात वेस्टर्न घाटात आमकां कमी उदक पळोवपाक मेळटा त्या वेळार ही घसघश्यान वज्रा पळय धबधबो गिमाच्या दिसांनी असो व्हांवता, इतले प्रचंड उदक. हे सगळे उदक आमच्या गोंयात येतात. नेक्स्ट. आता हे धबधबे एकंदर तुम्ही पळयले जाल्यार लक्षात येता कितले धबधबे एका न्हयचेर आसा. एक न्हय जी आसा म्हणजे हांगासर आमच्या 70 नगरगाव पंचायतीतल्या एका गांवाचेर करमळी म्हणून जो गांव आसा त्याच्या दिगेकूच असलेल्या एका गांवातले हे धबधबे, एका गांवांत पावसान इतले धबधबे येतात, इतले मोठ्या प्रमाणात उदक हांगासर आसता. नेक्स्ट. आता गोंयात बरेचसे आमच्या कडेन वनस्पती शास्त्रज्ञ आसा, ते सांगताले की आमच्या गोंयात सदाहरित जंगल ना. मागीर हो सोसोगड, सोसोगड असा तो 1027 मीटर उंचायचो आणि त्याच्या सकयल जे सगळे असा हे सदाहरित जंगल.
आम्ही मे महिन्यात गेले. तुम्ही पळयात की जे थंय धुके आसा आणि वच वयता असताना सोसोगडा चढपा खातीर वयता असताना अशा प्रकारचे न्हयो आसा ते क्रॉस करचे पडटा. इतलो सुंदर वाठार आसा सगळो परिसर. त्या अर्धान काळी व्याघ्र प्रकल्प कर्नाटकाचो आसा आणि परत त्याच्या देगेकूच भीमगड अभयारण्य आसा आणि हो सगळो वाठार जो आसा तो म्हादय अभयारण्य म्हणून आसा. नेक्स्ट स्लाइड. आता हो वयलो भाग ज्या भागाचेर सोसोगडान मँग्नीजाच्यो खाणी ज्यो आसा त्यो वयर आमचे अच्युत उजगांवकर म्हणून जे मंत्री आसले त्यांच्यो वयर खाणी आसल्यो. हे सगळे अभयारण्य जाल्ल्या कारणान हे सगळो वाठार आसा तो सुरक्षित आसा. नेक्स्ट. आता त्या सायडींतल्यान जर पळयले जाल्यार ब्रिटिश आमच्या पुर्तुगेजांनी गोंयात येवपा खातीर वेगवेगळे मार्ग वापरले आनी एक मार्ग जो आसा तो पारवड घाटांतल्यान ते येयले तेन्ना हे पूल आसले. हे पुला वयल्यान येवंक जायना म्हणून हे पूल जे आसा ते पुर्तुगेजांनी उद्ध्वस्त केले. साखरे गांवांत पळोवपाक मेळटा. नेक्स्ट. आता हो जो आसा हे आखरी कोंकणीचो डोंगर म्हणजे जगांत जे कितें ना त्यो गजाली हांगासर पळोवपाक मेळटा. 1935 पॉल बॅट्स नांवाचो शास्त्रज्ञ बैलगाडी घेवन खानापूरच्या ह्या परिसरांत येयलो. कित्याक रॉटन फ्रिटेल बॅट्साची जगातली एकमेव जागा जी आसा ती तळेवाडी आसा. खुबश्यो गजाली थंय आसा. इतली जैवीक समृद्धी आसा की तुम्ही पळयत जाल्यार तुमकां कळटाले हे आखरी आनी कोंकणीचे फातर डोंगर आसा. नेक्स्ट. आनी मागीर अशा प्रकारची पुरण शेती आसली. जगाच्या खंयच्या जरी भागांत गेले जाल्यार तुमकां न्हंयच्या पात्रांत शेती पळोवपाक मेळना. न्हंय व्हांवता आनी न्हंयच्या व्हांवत्या उदकाचेरूच लोकांनी शेतां केल्लीं आसा. म्हणजे पोनशान उदक व्हांवता आनी वयर ही शेतां आसा. म्हणजे इतली परंपरा आमच्या सत्तरीन आसली. पूण एक गजाल जेन्ना आमी करता की आमी जेन्ना वसंत बंदारे बांदता किंवा आनी व्हडली धरणां बांदता तेन्ना मागीर अशा शेतीच्या परंपरेचेर गदा येता. ही आयज पुरण शेती आसा ही ना नपयत जाल्ली आसा. नेक्स्ट स्लाइड. आतां ज्या दिसा 2 ऑक्टोबराक काम तेंच्यानी सुरू केलें म्हाका कुंकूण आसली. म्हणजे हांव सदांच ह्या भागाचो दौरो करीत आसता. तर 2 ऑक्टोबर 2006 ह्या दिसा कर्नाटकाचे तेन्नाचे उपमुख्यमंत्री येडियुरप्पा जे आसा तेंच्यानी थंय पायाभरणी केली आनी सांजच्या वेळार येता जाल्यार थंय शेतांत तेंच्यानी हे जेसीबी घातले आनी काम सुरू केले. त्याच्या उपरांत एका म्हयन्या उपरांत ही परिस्थिती अशी जाली. नेक्स्ट. मागीर करता करता अशें तेंच्यानी काम सुरू केलें. तो पर्यंत गोंयांत जे जे म्हणजे हांव अमुकूच एका पक्षाचे म्हणना जी जी सगळी सरकार आसली ती पूर्णपणे आमची बेसावत आसली आनी तेंच्यानी जे जे कितें करार केले ते तुमी वाचत जाल्यार तुमकां अचंबीत जातले. ते अभ्यास न करतात आमचे राजकारणी आसा ते निर्णय घेता. म्हणजे आतां खंयच्याय गोंयच्या मनशाक जर आयज शिकता तेका विचारलो गोंयांत कितल्यो न्हंयो आसा जाल्यार ते 4 ते 5 न्हंयेची नांवां सांगताले. हांव तेंकां जेन्ना सांगा की 11 न्हंयो आसा आमच्या कडेन आनी आतां एक नवीन न्हंय मेळ्ळ्या वांकडी न्हंय म्हणून ती लोलये गांवांत आसा. म्हणजे लोकांक न्हंयांचे बी कितें पडना. म्हणजे आयज काल वेंजी म्हणून जे आमदार आसा ते मुख्यमंत्र्याक दाखयताले साळ न्हंयची परिस्थिती. हांव सदांच सांगता मडगांवच्या लोकांनी एका न्हंयचे गटार कशें केले ते पळयताले. साळ न्हंय पळयात. साळ न्हंयचो उगम ज्या परिसरांत जाता त्या वाठारांतल्यान ती येता. म्हणजे ज्या वाठारांत म्हार्दोळा म्हाळशेचें देवूळ आसलें त्या वाठारांतल्यान ती न्हंय जेन्ना भोवत 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 ती येता खारे बांदा थंय तिका खारें उदक येतालें. लोकांनी थंय बांद घातलालो आनी तें उदक गोडे उरोवंक जाय म्हणून ते प्रयत्न करताले. आयज न्हंयेची परिस्थिती भयानक जाल्ली आसा. नावेलेच्यान कुंकळेच्यान येवपी दोनूय न्हंयो ज्यो आसा त्यो सगळें प्रदुशीत उदक साण पाणी अनट्रिटेड वॉटर सगळें भितरल्यान वयता आनी न्हंयची परिस्थिती बिकट जाल्ली आसा. आयज म्हणजे तुमी जर कर्नाटकांत गेले ही परिस्थिती पूर्णपणे बदललेली आसा. आयज थंय तुमकां कांयच दिसपाचें ना. अख्खें सगळें जमनीच्या पोंदान आसा. नेक्स्ट. आतां 2006 जेन्ना तेवटेन कर्नाटकान धरण सुरू केले त्या वेळार महाराष्ट्रानच सुरू केले काम आनी महाराष्ट्रान भयानक अशा पद्दतीन काम सुरू केले की पुराय तेंच्यानी धरण जे आसा ते बांदून पूर्ण केले. आनी जेन्ना ट्रायब्युनलाचे 3 सदस्यांचे जज थंय येले तेन्ना तेंकां फक्त चीफ सेक्रेटरी घातलो महाराष्ट्राचो. सर म्हटले यू जस्ट आस्क हिम द क्वेश्चन वेदर दे हॅव ऑब्टेन्ड द एनवायरमेंट क्लियरन्स. जाल्यार तो चीफ सेक्रेटरी आसा तो गोंधळ आनी सांगपाक लागलो नो नो वी वील गोईंग टू अप्लाय. म्हणजे अशा पद्दतीन एनवायरमेंट क्लियरन्स न घेता तेंच्यानी येदे म्हणले विरडी धरणाचें बांदकाम केलें. अख्खे डोंगर जे आसा ते डोंगर सगळे बोडकायलेले आसा. तुमी इदवास नांवाची कादंबरी जर वाचली
जाल्यार तितून तुमकां चित्र कळटालें की कश्या पद्दतीन जंगलां उद्वस्त करतात आनी धरणां बांदल्या उपरांत तिची परिस्थिती कितें जातली ती सांगपाक कठीण जाता. हे विड्डी धरण महाराष्ट्रांत आसा, 7 किलोमिटर म्हणजे थंयच्यान केरी गांव आसा तो 7 किलोमिटर आसा आनी गोंयची सिमा त्या विड्डी पासून 3 किलोमिटर अंतराचेर आसा. नेक्स्ट लायन. आतां गोंयच्यो न्हंयो तेंचो नकाशो आसा, तो नकाशो रितसर करूंक नाका सरकारान म्हणून आमी तयार केलो. म्हणजे गोंयांत कितल्यो न्हंयो आसा, आतां नवीन वॉटर पॉलिसी पयशात जाल्यार फर्स्ट टायम आमी भितर 9 न्हंयो ज्यो आसा त्या 9 न्हंयांची म्हायती दिल्या. परत त्या 2 एडिशनल न्हंयो ज्यो आसा मांद्रे आनी हरमल, म्हणजे मांद्रे आनी हरमल न्हंयो जर पयशात त्यो स्वतंत्र न्हंयो, तर त्यो न्हंयो मेळून 11 न्हंयो आनी वांकडी न्हंय मेळून 12 न्हंयो जवळ जवळ 50 आसपास तेंच्यो उपन्हंयो आसा. म्हणजे कुशावती न्हंय जर पळयली, कोणाकूय सांगले की चांद्रा बाबा जी कुशावती न्हंय येता त्या न्हंयच्या काठाचेर पयली व्हडली गलबतां येताली, कोणाचो विश्वास पडचो ना. सारा फर्नांडीसाचें घर आसा तेच्या फाटल्यान जर वचून पयशात जाल्यार न्हंय खंय खंय लागताली, उदकाचे मार्ग तुमकां पळोवपाक मेळटाले की 1000 वर्सांचो इतिहास ते घर सांगता. म्हणजे एक कुशावती न्हंय केदी व्हडली आसली ती जर पळय, म्हणजे नासा डोंगरांतल्यान नुंदे गांवांतल्यान सांगेच्यान ती न्हंय येता आनी मागीर रिवणाच्यान मागीर फुडें वयता, त्या न्हंयची आमी सगळी दशा दशा करून उडयलेली आसा. गोंयच्यो जवळ जवळ 12 न्हंयो आनी जवळ जवळ 46 वयर ज्यो उपन्हंयो आसा तेंची परिस्थिती बिकट जाल्ली आसा. नेक्स्ट. आतां कर्नाटकाचो डायवर्शन प्रोजेक्ट कितें आसा, लोकांक सारकेंच म्हणजे खबर ना. कळसा, भांडुरा आनी हलतरा ह्या 3 जाग्यांचेर ते धरणां बांदपाचे आसा. ती धरणां बांदल्या उपरांत तेंचे आणखी प्रकल्प आसा. कारण एकदां तेंकां कशें आसा, पयली थोडे धांपप आनी मागीर ते जाले की मागीर परत दुसरें हें करप, अशा पद्दतीचो तेंचो वेव्हार आसा. म्हणजे 7.56 TMC फीट तेंकां उदक जाय आसलें. आनी हांगासर निवेदकान म्हटलें की आंदोलनां जीं आसा, आंदोलनां आमी जेन्ना ही सुरू केली त्या आंदोलनाकूच लागून कर्नाटकाचो प्रकल्प प्रचंड मोठो आसलो. आमी सुरवात केली की लोक म्हणटा न्हू एक मनीस कितें करूंक शकता, एक मनीस खूब कितें करूंक शकता. आमी सुरवात केली, आमी सियारा क्लबा कडेन गेले, सियारा क्लबान लेटर बरयले, आमच्या वर्ल्ड बँकेक लेटर बरयले आनी कर्नाटकाक जे फंडींग आसले ते स्टॉप केले. एस एल कृष्णा मुख्यमंत्री आसलो, तरी ताबडतोब कर्नाटका निरावरी निगम कॉर्पोरेशनची स्थापना केली आनी हो प्रकल्प चालीक लावपाचे ठरयले. म्हणजे एक चळवळ जाली, चळवळींतल्या सियारा क्लबा कडेन लोक पावले, ग्रीन पीस सारकी संस्था जगातले वेगवेगळे लोकांनी पत्रां बरयली आनी प्रचंड मोठो प्रकल्प आसलो तो कर्नाटकाक सोडून 7.56 TMC फिटाचो प्रकल्प हाती घेवचो पडलो. आनी आतां जर तुमी पयशात आमी ट्रायब्युनला समोर मांडले, विशय मांडलो आनी विशय मांडल्या उपरांत तुमी लक्षात येताले की त्या ट्रायब्युनलान सुद्दां कर्नाटकाक अक्षरशः म्हणजे आमी हेच्या पयली सेंट्रल वॉटर कमिशन जे आसा त्या सेंट्रल वॉटर कमिशनान ह्या न्हंय प्रचंड उदक आसा असो आपलो अहवाल दिलो. तेचेर आक्षेपूच कोणी घेवंक ना, रिपोर्टच दिनात आले. म्हणून हांव कर्नाटकान गेलो, बेंगलोर पर्यंत इन्फॉर्मेशन रायट टू इन्फॉर्मेशनाच्या अंतर्गत गेलो, म्हायती मेळना जाली. आनी मागीर लक्षात येयले की 188 TMC फीट पाणी कॅल्क्युलेट केला. 188 TMC फीट पाणी कॅल्क्युलेट केला म्हणटकूच आतां ट्रायब्युनलान जो निकाल दिला तेतून 26 TMC फीट उदक जे आसा ते 26 TMC फीट उदक गोंयांत वापरपाक दिला. आनी कर्नाटकाक तेंच्यांनी जर पयशात जाल्यार 5.4 TMC फीट उदक दिला वापरपाक आनी तेतूंतले 3.9 TMC फीट उदक जे आसा ते तेंच्यांनी आउटसायड बेसीन म्हणजे 1.5 TMC फीट उदक आसा ते इन बेसीन युजा खातीर कणकुंबी त्या वाठारांतल्या लोकांचे आनी उरलेले 3.9 TMC फीट उदक आसा ते तेंच्यांनी मलप्रभेक व्हरपाक दिल्लेले आसा. त्या मलप्रभेक 150 किलोमिटराचेर हें उदक उक्त्या न्हंयतल्यान कशें वयतालें कितें, पूण तेंकां खरें म्हणजे हें उदकाची जी तान आसा ती उदकाची तान भागयताले. जाल्यार हावेरीच्या लागसार एक न्हंय आसा, त्या न्हंयतलें उदक वळोवन ते वापरूंक शकता. पूण कर्नाटका कशें आसा की ह्या सगळ्या न्हंयचे धरणां बांदली जाल्यार तेंकां दिसता की आमकां खूब उदक मेळटालें म्हणून. असे हे प्रकल्प जवळजवळ 1 डझन प्रकल्प आसा. त्या 1 डझन प्रकल्पातले आतां केवळ 3 प्रकल्प जे आसा ते तेंच्यांनी प्राधान्य क्रमान हाती घेवपाचे ठरयले आसा. नेक्स्ट लायन. आतां ही धरणां, ही एकंदर धरणां कितें कितें कितले प्रकल्प आसा कळ्ळें न्हू, हे इन्फॉर्मेशन हांवेन तयार केलेलें ना, हे कर्नाटकांतल्या रायट टू इन्फॉर्मेशनाच्या अंतर्गत घेतलेलें इन्फॉर्मेशन आसा. तेका लागून
म्हणजे ह्याच्या संदर्भातले खुलासे असा कागदपत्र असा ते तुम्ही जर वाचून पळशात तुमका हे सगळी माहिती मिळते. म्हणजे विरंजुळ म्हणून जे असा वयर काळी टायगर रिझर्वात विरंजुळ गाव असा थंयसर एक प्रकल्प असा. मागे उगेच्या वयर दिग्वी म्हणून असा. त्या उगे म्हणजे ज्या वाठारातल्या उदक गोयान येता एका अर्थातले उदक गोयान येता आणि दुसऱ्या अर्थातले उदक काळीगंगा जावन वयता सकयल कारवारच्या दिशेन. तर ते जर तुम्ही पळशात थंय दिग्गी मारा वन आणि दिग्गी मारा टू दोन धरणां जावपाचे आसा उगेच्या वयर माथ्याचे. आणि त्या सायडीन त्या अर्थान केसनरॉकच्या देगेक एक धरण जावपाचे अशी जवळजवळ एक डझन भर प्रकल्प असा ट्रायब्युनलान त्यांना परवानगी देऊ ना. म्हणजे ह्या संदर्भात स्पष्ट करण्याची गजाल झाल्या ट्रायब्युनलान त्यांना अजून परवानगी देऊ ना. पण नंतरच्या कालखंडात हे प्रकल्प ते सादर करू शकतात. नेक्स्ट. आता एकंदर हो नकाशा कसा असा त्याचे चित्र आता रिझर्वर असा. म्हणजे आता आम्ही ज्या भागात गेले ते चोल्ला गाव असला त्या चोल्ला गावातल्या उदक जे असा ते सुल्ला गावात हाडताले 70 इतलो सुल्ला गाव. थंयच्यान ते उदक जे असा ते परते उदक कणकुंबी व्हरताले आणि कणकुंबीच्यान ते उदक ओपन कट कॅनलातल्या परत न्हयेन सोडताले. जवळजवळ 3.5 किलोमीटर मलप्रभा न्हय एका अर्धान उद्ध्वस्त केले. दुसऱ्या अर्धान एक म्हणजे रामेश्वर देऊळ असा. त्या रामेश्वर देवळाच्या एका छपरावले उदक जे असा ते उदक कळसा न्हय जाता आणि ते गोंया वाट्यात येतात आणि ते अरबी सागरात मिळतात. दुसऱ्या वाडाचे उदक जे असा ते मलप्रभेचो उगम जाता आणि मलप्रभा न्हय मागीर खानापुरा वयता. खानापूरच्यान ती न्हय मागीर सरळ कुडल संगम जे असा थंय कृष्णा न्हयक मेळटा 136 किलोमीटर लांबायचे न्हय. तर ते उदक असा ते बंगालच्या उपसागरात मेळटा आणि हे उदक असा ते अरबी सागरात वयता. म्हणजे एकंदर हे सगळे प्रकल्प हो मॅप असा. नेक्स्ट. आता खंय खंय कसे कसे प्रकल्प बांधताले त्याची माहिती. म्हणजे एकंदर कळसा भांडुरा आणि हलतरा हे तीन प्रकल्प असा. आणि आता ट्रायब्युनलान त्यांना जो निकाल दिलेलो असा त्या निकालानुसार 8 TMC फीट उदक असा ते उदक जलविद्युत हायड्रो इलेक्ट्रिसिटी जनरेशन करपाक जामोटी घाटात ते वापरपाचे असा. आणि ते जलविद्युत निर्मिती हायड्रो इलेक्ट्रिसिटी तयार झाल्यापर्यंत ते उदक त्यांना परते न्हयेन सोडपाचे पडटाले. नेक्स्ट. आता ही मलप्रभा न्हय. ही मलप्रभा न्हय जी असा म्हणजे म्हाका त्यांच्यानी विचारले की एक मनीस ह्या नात्यात तुका दिसना की थोडे उदक कर्नाटकात दिवप काय कितें. तेन्ना हांवें तांकां म्हटलें की कर्नाटका कडेन उदक आसा आणि ह्या न्हंयचो हाय लेवल कमिटीचो जो रिपोर्ट आसा त्यांचे खासदार आणि आमदारांची समिती असलेलो एक रिपोर्ट जो आसा तो रिपोर्ट हांवें अभ्यासलो. तो अभ्यासल्या उपरांत कळलेले आसा की ह्या न्हंयचे कर्नाटकान सवदत्ती हांगा रेणुका सागर नांवाचो जलाशय निर्माण केला आणि धरण बांधला. त्या धरणाचे 1975 प्रोजेक्ट त्याची इतकी गळती लागलेली असा की ती सगळी जर गळती त्यांच्यानी थारायली जाल्यार त्या भागात उदक मिळवू शकता असो निष्कर्ष जो असा त्यांच्या समितीन काढलेला असा. त्याका लागून बेनिहल्लाचो प्रकल्प करून किंवा बाकीचे हे सगळे उदक भरच्या परस कर्नाटकान ह्याच न्हंयचे जी धरणां बांधलेली असा त्याची जर दुरुस्ती केली जाल्यार त्यांची उदकाची ताण भागवूंक शकता अशा वेळेस स्पष्ट केले. नेक्स्ट. आता एकंदर म्हणजे गोंयच्या लोकांक आमच्या गोंयात किती असा हे खबर ना. आता लोक अमरनाथाक वयता, लोक अंदमान निकोबार वयता लायमस्टोन केव्ह पळोवपाक. ह्यो लायमस्टोन केव्ह समुद्र जो असा त्या समुद्राच्या पोटात आमचा पश्चिम घाट असलेलो त्याचा हो चमत्कार असा. म्हणजे स्टॅलगमाइट स्टॅक्टाइट जे असा म्हणजे आम्ही म्हणतात पात्राक भिव नसता पातर वाढारा म्हणतात. हे पण पातर वाढतात पात्राचा आकार बदलत असता हे लायमस्टोन. नेक्स्ट. आता मनुष्याचे एकंदर अस्तित्व जे असा हे अस्तित्व सांगपी काही चित्रां जी असा ते पुरू जे असा ते आमकां मेळ्ळेले असा. हे धिर्यो म्हणजे धिर्योची परंपरा केन्ना असली पळयात ती जमनीच्या पोटार असा. आता चित्र तुमकां ती पळोवपाक मेळपाचे ना. आणि तो झेबू तुम्ही इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन झेबू पळयता न्हू. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन सिंधू संस्कृतीच्या पयली झेबू जो रानटी पयली असा त्याची चित्रां आमच्या गोंयच्या लोकांनी फातरार काढलेली ही 70 वाठारात पळोवपाक मेळटा. नेक्स्ट. आणि एकंदर हे पोना जमनीच्या पोना काढलेली चित्रां असा हे. नेक्स्ट. आता कित्याक लागून बाबा फ्रेश वॉटर असा न्हयन आम्ही म्हणटा 188 TMC फीट उदक असा. आमचे 26 TMC फीट वापरपाक दिलेले असा आणि गोडे उदक जे असा ते गोडे उदक जर खाऱ्या उदकान वचून मेळोंक ना जाल्यार कितें परिणाम जावंक शकता. NIM 2008 रिपोर्ट केल्लो असा त्याच्या तो जर अभ्यास केला तुमच्या लक्षात येतले की जर खाऱ्या उदकाचे
प्रमाण जर वाढत रहा क्षारता जर वाढत सलायनिटी वाढत रहा जैसे माशे जे आसा माशांचे एकंदर दुष्परिणाम जाऊक शकता तुम्ही जर शिरशी भागात प्रकल्प शरावती न्हयचे प्रकल्प जर पळले जाल्यार गोड्या पाण्यातले न्हयतले माशे जे आसा ते नामशेष झालेले आसा काही प्रजाती आता आमच्या कडेन कशें आसा की आमच्या कडेन मानसी आसा आमच्या कडेन समुद्र आसा आमच्या कडेन पोळ आसा ह्या सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे माशे आमकां पळोवपाक मेळटा नेक्स्ट आता काळे खुबे आसा त्या शिवाय एक एका प्रकल्पा खातीर सरकारान एका खाण कंपनी खातीर एक बांद घातलो आनी बांद घातल्या उपरांत व्हडलो वसंत बंदारो बांदलो हांवें सांगले की हो वसंत बंदारो जायत जाल्यार हांगासर मांडोळे मेळटात वैशिष्ट्यपूर्ण हे खुबे मेळटा ते ना जाताले आनी आतां सेम गजाल जाल्ली आसा ह्यो मांडोळे आतां त्या साखळेच्या परिसरांत तुमकां मेळना म्हणजे गोडे उदक आनी खारें उदक हे जर मिक्स जावपाचे थारले जाल्यार ते दुष्परिणाम कितें जावंक शकता ते हे तुमकां कोणी साखळे चालांनी विचारा बाबा मांडोळे मेळटा काय म्हणून लोक सगळे विसरलेले आसा म्हणून माशे जे आसा हे माशे आमचे आमी आमचे अन्न म्हणटा हे नामशेष जावपाचे शक्यता आसता नेक्स्ट आता पिस्त्याचे कोण पळयात जगातले अद्भुत दृश्य हे महसीर मासे जे लोकांक खबरूच ना बाबा की महसीर मासे जे खूप दुर्मीळ जाल्ले आसा इंडेमिक आसा प्रदेशनिश्ट आसा ते ह्या परिसरांत पळोवपाक मेळटा हो फोटो पळयल्या उपरांत लक्षात येताले हे मासे येदे व्हडले आसा पूण लोक तांकां हात लायना आमच्या कडेन आमच्या देशांत बऱ्यो परंपरा आसा तितली देवडोहाची परंपरा म्हणजे ह्या न्हंयेन जे माशे आसा तांकां कोणीच हात लावप ना जिलेटीन घालप ना किंवा विष घालप ना आनी मारप ना किंवा मासेमारी करप ना हांगासल्या सगळ्या पुराय माशांक संरक्षण दिल्ले आसा पिस्त्याची कूड म्हणून कृष्णापूर हांगासर हे महसीर मासे तुमकां पळोवपाक मेळटा कितली जैवीक दृश्टीन संपन्न आसलेली जागा नेक्स्ट आता गोंयांत कितें ना म्हणजे तुमी हो मनीस पळयल्या उपरांत लक्षांत येतले केदो व्हडलो हो सोरोप आसा किंग कोबरा 13 फीट लांबीचो किंग कोबरा आमी आगुंबेच्यो गजाली सांगता आनी भारताचो सगळ्यांत व्हडलो हो सोरोप न्हू हो सिसिलियन हो बेबो हातीन धरला तो तो आमच्या केरी गांवांत मेळ्ळो नेक्स्ट वार ना म्हणून सरकार 2002 पासून आरटीआयच्या अंतर्गत माहिती दिता म्हणून हांवें तेन्नाचे मुख्यमंत्री आसले तांकां विनंती केली की तुम्ही कॅमेरा ट्रॅप लायात कॅमेरा ट्रॅप लायल्या उपरांत पयलीच ही वागीण मेळ्ळी ही वागीण जी आसा ती आपल्या सकयल पांया पोंदा पळयल्यात त्या रानटी डुकराक खाता आनी वयर आमच्या 70 इतल्या केरी गांवांत हो वाघ मारलेलो नाच नाच म्हणटाले वाघ हे पळय कशी परिस्थिती आनी 2021 एकूण 4 वाघ मारले एकूण 10 वर्सांत गोंयांत 5 वाघ मारले नेक्स्ट इतले सोबीत सुंदर पळयात फुलां ही ऑर्किड्स आसा आबोली गोंयचे जीवन जे आसा न्हू हे सगळे एकंदर न्हंयच्या माध्यमाचेर आसा म्हणजे न्हंयेक लागून कितें कितें आमकां मेळटा कितें कितें आमी गजाली 7 वर्सांनी फुलपी कारवी आसा किंवां ही ओवळाची फुलां आसा जायेची फुलां आसा नेक्स्ट स्लायड म्हणजे आमचे अळमी आसा अळम्याचे वेगवेगळे फंगस डायवर्सिटी पळयशात जाल्यार वेगवेगळे प्रकार आमकां ह्या न्हंयच्या माध्यमांतल्यान एकंदर ओलसरपण आसा आतां ह्यो अळमी जे करता तयार करता किंवां एकंदर तेंची प्रक्रिया पळयली जाल्यार कळटले की कितलो लीफ लिटर जाता त्या लीफ लिटराक वाळवी आसा ती खावन फस्त करता आनी तेतूंतल्यान माती तयार जाता म्हणजे ह्यो सगळे फंगस ज्यो डायवर्सिटी आसा ती खूब रीच आमच्या ह्या परिसरांत आसा नेक्स्ट वेगवेगळ्या प्रकारचे फंगस आमकां म्हणजे मशरूम्स आसा ते कितले प्रकारचे मशरूम्स मेळटात हे एक डॅमिंग एन्ड डायवर्शनाचो विषय कितलो गहन आसता आनी कितलो आमचेर परिणाम करूंक शकता हे सगळे विश्व जे आसा हे विश्व तेचेर संकटां येवपाची अरिश्टां येवपाची परिस्थिती उद्भवता नेक्स्ट आतां कितल्या प्रकारची फुलपाखरां आसात आमचो महाराष्ट्राचो जो ब्लू मर्मान हो स्टेट बर्ड आसा गोंयांत मलाबार ट्रेनिंग जाल्लो आसा चॉकलेट फॅन्सी कॉमन झिझाबेल कितें म्हणटा फुलपाखरान जीवन कितलें सुंदर जाता पूण कोणाकूच ही फुलपाखरां अशी आतां हो आतां सदर्न बर्ड बीन पळयशात लार्जेस्ट बटरफ्लाय ऑफ सदर्न इंडियन सब कॉन्टिनेंट तो आमच्या नेत्रावळी भागांत जर वेरल्या गेले वेरलेच्यान जे सालगिणी म्हणून गांव आसा त्या सालगिणी गांवांत ह्या दिसांनी गेले जाल्यार तुमकां थंय त्या पगोडा फ्लावराचेर पळोवपाक मेळटा खूब सुंदर फुलपाखरां मागीर कॉमन क्रो मागीर एलो बटरफ्लायज मिक्स
कितली सोबीत आमची म्हणजे एकंदर हरवो तालब्या मो शेता मेरे रुपो हांवें म्हळ्यार बेब्या बेब्या खंय रे तुजो गांव 10 मीटर हवेंतल्यान घेता विहरत पंख नासतना बेबो हो मलाबार ग्लायडींग फ्रॉग बलून फ्रॉग कितल्या प्रकारचे फंगॉयड तोड हे सगळे विश्व जे आसा म्हणजे उदकाची लेवल जर कमी जावा जाल्यार ह्या सगळ्या प्राण्याचेर अरिश्ट येता. नेक्स्ट आतां जी गुंफा पळोवपाक म्हणजे आतां थंय वचपाक बंदी आसा पुराय तुमकां सेंट्रल गव्हर्नमेंटाचे परमिशन घेवचें पडटा. हांगासर खाण सुरू जाल्ली गोंय हांव म्हाजें घर आसा ह्या सगळ्या जाग्या पासून 200 किलोमिटर पूण तरी आसतना म्हाजें लक्ष आसलें आनी जेन्ना हांगा खाण सुरू जाली ती बंद केली आमी खाण आनी तेका लागून ह्या ब्रॉटन फिटल्स बेट्साची जागा जी आसा जगांतली एकमेव जागा त्या वेळची ती सुरक्षीत जाल्ली आसा. नेक्स्ट आतां हो प्रश्न जेन्ना निर्माण जालो तेन्ना आमी एक कार्यक्रम दवरलो 98 अशाच प्रकारचे लोक एकत्र येयले आनी तेंकां ही परिस्थितीची जाणीव करून दिली आनी मागीर आमची म्हादय बचाव अभियान स्थापन जालें आनी निर्मला ताईचे अध्यक्ष जाले मागीर तेंकां घेवन हांव गेल्लो कर्नाटकांत काम सुरू केल्या उपरांत कशी कशी परिस्थिती जाली. हो आमचो श्रीहरी खूबजी तो कॅप्टन म्हणून भारताच्या मिलिटरीन आसा आमच्या ह्या सगळ्या कामांत तेणी आमकां खूब मदत केली म्हणजे इतक्यो अद्भूत सगळ्यो गजाली आसा त्या परिसरांत. नेक्स्ट आनी मागीर लोक म्हणटाले की कर्नाटकांतले लोक वोगी आसा जाल्यार कर्नाटकांतले स्थानीक लोक जे आसा न्हू ते पुराय ह्या प्रकल्पाच्या विरोधान आसा पूण कशें आसा की लिंगायत लॉबी जी आसा त्या परिसरांतली त्या लिंगायत साधू म्हणून कोणी तरी समजून दिल्ले आसा की हे प्रकल्प जावप कर्नाटकाचे अस्तित्व आसा अशी जाणीव करून दिल्ली आसा आनी तेका लागून बेळगाव सारख्या शहरांत ते सगळे लोक येतात रस्तो अडयतात आनी आपले प्रकल्प जावपाक जाय अशी मोठी चळवळ बिळवळ करतात. म्हणजे मजा दिसता की हे उदक आसा ते हुबळी धारवाडाक वचपाचे आसा पूण बेळगांवचे लोक जे आसा ते रस्त्यार येतात इतकी तेंच्या कडेन त्या संदर्भात जाणीव आसा. नेक्स्ट स्लायड हे सगळे साधू हे फोटो मारलेले आसा हांवेन वचून मारलेले आसा हांवेन इंटरनेटा वयल्यान घेवंक जाले फोटो. नेक्स्ट आनी कर्नाटकान अशा प्रकारची रचना केलेली आसा की पावसातले उदक जे आसा ते कणकुंबी हांगातले उदक बरोबर ह्या स्पॉटार येतकूच तें उदक गोंयाच्या दिशेन येतालें 70 मैलार तें उदक जे आसा तें वळोवन बरोबर मलप्रभेन वयता पावसाच्या दिसांनी आनी ते वयच्या पयलीं तेंचेर असो बांद घातलेलो. मागीर हो विशय जो आसा तो आमी सातत्यान विशय सेंट्रल गव्हर्नमेंटा कडेन मांडलो त्या शिवाय वेगवेगळ्या माध्यमांतल्यान बोळ केल्या उपरांत कर्नाटकांतल्यान मागीर हो बांद आसा तो तेंच्यांनी काडलो दिसलो. मागीर तेंच्यांनी कशा प्रकारची रचना केलेली उदक भरपा खातीर अशी पायपां बिपां घातलेली हे देवूळ जे आसा ह्या देवळाची परिस्थिती बिकट करून दवरलेली. नेक्स्ट आनी आतां तेंच्यांनी हे पुराय अशें बांदकाम पूर्ण केल्लेलें आसा आनी उदक जे आसा हे कोंच्यान मलप्रभेच्या पात्रांत वयता. नेक्स्ट हे अशी पायपां घातलेली ही सगळी काडूंक लायली तेंकां आनी परत मागीर इम्बॅकमेंट घालून बांद घालून आदेश दिलो सुप्रीम कोर्टान की पयलीं जशी परिस्थिती आसली तशी करा म्हणून. मागीर तो बांद घातलो पूण तरी आसतना उदक आसा तें पाजरून पाजरून थंय वयता तेंच्या वाटेन. नेक्स्ट हे अशी परिस्थिती जाल्या पुराय त्या वाठारांत सगळी. नेक्स्ट मागीर कर्नाटक आपल्या महाराष्ट्रांत अशी भुयारां मारून ती उदक भरपा खातीर तयारी केलेली आनी पुराय डोंगर जे आसा ते काबार केल्ले आसा. नेक्स्ट हे आमकां सगळे जाय कळ्ळें न्हू तेलंगणांतल्यान येवपी लोक सरळ आपले गोवा पळोवपाक येना हे सगळे पळोवपाक मेळटा आनी कशें आसता की मनीस सगळीं सोंगां करूंक शकता पूण पयशे ते सोंग वठोवंक शकना. पयशे जाय आमकां सगळ्यांक तर पयशां खातीर हे सगळे आमच्या मांडवी न्हंय म्हणजे न्हंय उदक जे आसा कर्नाटकांतले लोक म्हणटा की तुमकां हे उदक कित्याक जाय कॅसिनो खातीर जाय उदक तुमी वापरिना अशा प्रकारचो दावो तेंच्यांनी थंय मांडलेलो. तेन्ना हांवेन मुद्दो मांडलो की उदक आमकां जे आसा आमचे अस्तित्वच ह्या उदकाचेर आसा कारण हे उदक जर क्षारता वाडा सलायनिटी वाडा जाल्यार तेचे दुश्परिणाम तुमी इथियोपिया देशान पळयात. इथियोपिया देशान सलायनिटी वाडली आनी तेचे दुश्परिणाम थंयच्या लोकांक सोंसचे पडले. कितले तरेची दुयेंतां आसा ती येयली व्हायरल इन्फेक्शना पासून सगळ्या तरेची दुयेंस आसा मनशाक ही हवामान बदल आनी सलायनिटी ह्युमिडिटी ह्या माध्यमांतल्यान मेळटा. आमकां हे सगळे गजाली जाय म्हणून मांडवी खावो पिवो मजा करो ऍश करो अशा प्रकारच्या संस्कृतीचे आमी पूजक जाल्ले आसा. नेक्स्ट
आमचे म्हणजे खरं देव आमची अस्तित्व ज्या मँग्रोवचेर आसा हे मँग्रोव ते तुमकां पुराय म्हादयच्या वाठारांत जुवारीच्या वाठारांत गोंयच्यो सगळ्यो सात न्हंयो ज्यो आसा मुख्य न्हंयो त्या सगळ्या वाठारांत हे सुरक्षा कवच आमकां पळोवपाक मेळटा. म्हादय ही म्हणजे भाशा संस्कृती जन्म जावच्या पयलींच म्हादय व्हांवता. आनी एक गजाल सांगूंक सोदता हांव तुमकां, जेन्ना ह्या धर्तरेचेर हिमालय नांवाचो पर्वत नासलो, शिलाखंड नासले, किद्दे नासले, त्या वेळार आमच्या गोंयांत म्हादय न्हंय व्हांवताली, सह्याद्रीच्या घाटांतल्यान ती येताली. पयलींच्या तेंपार ती खूब मोठी न्हंय आसली, पूण वेगवेगळे बदल घडोवन आयज ह्या न्हंयचे अस्तित्व खूब दुर्बल जाल्ले आसा. आमी त्या दिसा आदरणीय आमदार जे आसा तांकां घेवन गेल्लो, इतकी भयानक परिस्थिती आसताली की थंय जर येता म्हणून कळलें जाल्यार थंय कन्नड वेदिकेचे लोक जे आसा ते हजार रोखडे हजर जाताले. म्हणून हांवें कोणाक सांगूंक ना की त्या भागांत दौरो आसा आमचो वायट वयताले म्हणून. आनी आमी त्या भागांत गेले, तांकां दाखयले, तेंच्यानी पळयले 12 जाणांचो वजर जो आसा तेची परिस्थिती पळयली, एकंदर सगळें चित्र पळयलें. कर्नाटकान थंय सॉयल टेस्टींग कशें केलां, ते शिवाय कर्नाटकान त्या भागांत म्हणजे धरणां बांदपाच्यो ज्यो जागो आसा त्या प्रत्येक जाग्याचेर तेंच्यानी मार्कींग केल्लेलें आसा. हे सगळ्यो गजाली सांगलेले आसा, दाखयलेले आसा तांकां. आनी एकंदर आतां हो जो विशय आसा तो विशय म्हणजे गोवा सरकारान 2018 जेन्ना निकाल दिलो तेन्ना हांवें सांगले की तुमी इन्हान्समेंट म्हणजे आमकां ज्यादा उदक मेळोंक जाय म्हणून मागणी करा म्हटले, नाजाल्यार आमी फसताले म्हटले. कित्याक फुडें 2035 तेचें रिवायव जावपाचें आसा, परत हो विशय ट्रायब्युनला कडेन येतालो, तेंकां फुडें आणखी उदक उलोवपाक मेळटालें म्हणून पयलींच मागणी घालून दवरात म्हणून मागीर गोवा सरकारान ट्रायब्युनला कडेन आपले अर्ज सादर केलो. आनी त्याच्या उपरांत ताबडतोब सर्वोच्च न्यायालयान आपणाक ज्यादा उदक मेळोंक जाय म्हणून अर्ज सादर केल्लो आसा, पिटिशन सादर केल्ले. तिनूय राज्यांची पिटिशन आतां सुप्रीम कोर्टा समोर आसा, ती आजून सुनावणी घेयना. जवळ जवळ म्हणजे 2018 निकाल दिलो, तुम्ही पळयशात जाल्यार तुमकां कळटले की जर जागरूक रावंक ना जाल्यार कितें परिस्थिती जावंक शकता. 2002 गोवा सरकाराक हांवें हो विशय लक्षांत हाडून दिलो 2002 तेन्ना गोवा सरकारान मागणी केली की ट्रायब्युनल स्थापन करचें म्हणून. 2002 मागणी जी आसा ती 2009 कॅबिनेट ताका मान्यता दिता. 2009 मागीर त्या संदर्भात आवाज उठयल्या उपरांत क्लियरन्स इन अबॅन्स दवरलेलो आसा, म्हणजे स्थगीत दवरलेलो आसा. म्हणजे जर जागरूक रावात जाल्यार हो विशय सुटोवंक शकता, आमकां न्याय मेळोंक शकता. आतां त्या दिसा आमदार त्या जाग्यार पावले, त्याच्या उपरांत गोवा सरकार जे आसा ह्या संदर्भान सामके निधेचे सोंग घेवन पडलेले, ते जागरूक जाले आनी तेंच्यांनी म्हादय वॉटर डिस्प्यूट ट्रायब्युनल जे आसा त्या ट्रायब्युनलाची ऑथॉरिटी आसा. फुडें खूब विशय आसा. आतां आमी एक अशा टप्प्याचेर पावलेले आसा की ट्रायब्युनलान निकाल दिल्लो आसा आनी त्या निकाला विरोधात विषय जो आसा तो सर्वोच्च न्यायालया समोर आसा. आनी दुसऱ्या अर्धान सर्वोच्च न्यायालयान निकाल दिल्या उपरांत ट्रायब्युनल तेचेर परत आपले काही गजाली सांगपाचे आसा. म्हणजे अशा टप्प्यात पावलेले आसा. त्या वेळार आमी ह्या विशयाचेर जागरूक रावप, केवळ एक न्हंय न्हू तर गोंयच्यो 11 न्हंयो आसात, त्या 11 न्हंयांचे अस्तित्व कशें उरताले ह्या दृश्टिकोनांतल्यान प्रयत्न करप गरजेचे आसा. कारण न्हंय जी आसा हे केवळ उदकाचो स्रोत न्हू, न्हंय आसा ही जीवनरेशा आसा. तेच्या दोनूय अर्धान जर तुमी पळयशात, एक खंयचीय न्हंय घेयात, म्हणजे आतां तुमी जर काणकोणा जर वयशात आनी काणकोणाची जी न्हंय म्हणजे एका नासा डोंगरांतल्यान एक न्हंय येता ती कुशावती येता आनी दुसरी न्हंय येता आनी बामणबुडीच्या ओजरा वयल्यान गाव डोंगरीच्यान ती येता आनी तळपण नदीक मेळटा. आनी ती तळपण नदी पळयात किंवा ती गालजीबाग पळयात किंवा साळेरी न्हंय जी गोकुर्डे गांवांत जन्माक येता आनी मागीर ती परत येवन समुद्राक मेळटा काणकोणांत, ह्यो सगळ्यो न्हंयो ज्यो आसा तेंचे अस्तित्व दुर्बल जायत आसा. आनी ताका लागून म्हादयच्या माध्यमांतल्यान आयज हे म्हादयचें संकट येयल्लें आसा. फुडें हें संकट जें आसा तें जुवारी न्हंयचेर येवपाचें आसा. कारण कर्नाटकान एकंदर पयशात तेंची मानसिकता जाल्यार ती तेंची ताण आसा ती वाडत आसा. त्या अर्धान पयशात महाराष्ट्रान नवनवीन धरणां बांदलेलीं आसा. फुकेरी गांवांत धरण बांदलां, परत सगळे तळकट हांगा धरण मेळटा, धरणाचे साखळ निर्माण करीत आसा. उदक जे आसा ते उदक कशा पद्दतीन लोक साठयतात त्याचे कांय मॉडेल आसा. म्हणजे तुम्ही जर धामापूर गांवांत कुडाळच्या देगेक वयशात जाल्यार नागेश देसाय नांवाच्या एका विजयनगर साम्राज्याच्या अधिकाऱ्यान धामापूर हांगा
धरण बांधले मातेचे धरण आणि अख्ख्या गावांक उदक कशें पुरयलेले आसा ते पळयशे जाल्यार तुमकां लक्षांत येतले. आमच्या हांगासर भुतखामचे पठार आसा, त्या भुतखामच्या पठारा वयले सगळे उदक आसा ते बरोबर सकयल येता आनी ते उदक सकयल येल्या उपरांत ते उदक साठोवपा खातीर शितळ तळे निर्माण केले आनी शितळ तळ्याच्या माध्यमांतल्यान ते उदक भरपा खातीर व्हडली सुरंग बांदली म्हणजे भुयारी कालवे बांदले आनी उदक घेतले आसा. तितले गोंयच्या लोकांनी इनोव्हेशन केल्लेलें आसा. ह्या सगळ्या गजालींचेर इंजिनियर तुम्ही सगळे जे हांगासर येयल्ले आसा त्या सगळ्या लोकांनी विचार करपाक जाय की फुडली युद्धां जी आसा ती आमी म्हणटा तिसरें युद्ध जें जालें जाल्यार तें उदका खातीर जातालें. ते उदका खातीर आतांच सुरू जाल्ले आसा लढायो, तर त्यो कमी जर जावपाक जाय जाल्यार आमचें उदक आसा तेचो संचय संरक्षण करप गरजेचें आसा. हांव हांगासर रावतां आनी तुमचे जर कांय प्रश्न आसात जाल्यार तुमी आयोजकांच्या परवानगी विचारूंक शकता. धन्यवाद. सरान आमकां अभ्यासपूर्ण म्हायती सगळी दिल्ली आसा. फक्त हो परिणाम केवळ आमच्या जिवनाचेर न्हय तर जनावरांचेर झाडांचेर फुलांचेर कशा प्रमाणांत जातलो उदाहरणां सगळ्यांत आमकां दिलो आसा. जर कोणाक जर ह्या विशयाचेर प्रश्न विचारपाचे आसा जाल्यार सरान विचारपाक जाय. उलयला सुंदरा म्हणजे कोंकणी मातशी दुसरी जाली कित्याक रावला. जेन्ना पळय हे इतली सिरियस प्रॉब्लम खबर आशिल्ले सगळ्यांक तेन्ना म्हणजे रिझन कितें आशिल्लें की हाजेर कांयच म्हणजे कांय एक्शन घेवं ना किंवा एक विच एक कळटालें न्ही की हो प्रकल्प ह्या प्रमाणे हो जातलो आमकां नॉर्थ गोवा सफर जातलें उदकाचो प्रॉब हें कमी जातलें म्हणून तरी पूण गोवा गव्हर्मेंटाचें धोरण कितलें म्हणजे आमकां कांयच लागना किंवा आसूनी फालचें फाल्यां पळोवया अशें कित्याक आशिल्लें. कारण आमची मानसिकता जी आसा ती गोंयच्या सगळ्या लोकांची आनी नेत्यांची मानसिकता जाल्ली आसा की आमच्या सिमेच्या पलीकडे कितें जाता तेचेर लक्ष दिवप ना. आनी जेन्ना हांवें हो विशय आसा तेन्नाच्या मुख्यमंत्र्याचें लक्ष हाडून दिलो जाल्यार तेणी भर एका कार्यक्रमानूच म्हाजी फकाणां केली की तो अर्दो शिकलेलो प्राध्यापक आसा आनी ताका लागून ताका अशीं सपनां पडटा म्हणलो. पूण जेन्ना मदीं तो मुख्यमंत्री नासलो परत दुसरें सरकार येयलें परत तो मुख्यमंत्री जालो तेन्ना परते ताका जी कागदपत्रां दिल्ली व्हरपाची पडली फोटोग्राफ्स आसले ते सगळे हांवें दिल्ले. म्हणजे अशी परिस्थिती आतां गोवा सरकाराक सुद्दां ह्या सगळ्या प्रश्नाचें जागोवपाचें काम जें आसा तें करपाचें पडटा. कशें आसता की सरकार ही जी आसा ती निरंतर प्रक्रिया आसा पूण ताका जर आमी जागोवंक ना जाल्यार ते सगळे न्हिदेचेच सोंग घेवन रावताले. गोंय सरकाराक ह्या उदकाच्या संदर्भांत तितके गंभीर नसले. तुमी जर सगळ्या मुख्यमंत्र्यांचे स्टेटमेंट पळयले तेंच्यांनी केल्ले करार पळयले जाल्यार तुमकां लक्षांत येतले की कशा पद्दतीन खंय खंय चुकत गेल्लेले आसा. आनी पयली म्हणजे कितें आसा की आमचें जें शिक्षण जाल्लेलें आसा त्या शिक्षणांत आमकां न्हय हो विशय जो आसा तो गौण आसा म्हणजे ताका आमी म्हत्व दिल्लें ना. आमच्या कोणाकूय जरी विचारले न्हयाच्या संदर्भांत तलावाच्या संदर्भांत जाल्यार ती म्हायती ना कित्याक आमकां ती जाणीव आसा ती शिक्षणान करून दिवंक ना. ताका लागून लोकांक जे प्रश्न जाय लोकांक जे कितें गजाली जाय त्यो तांकां त्यो मेळटा. गोवा सरकार ह्या संदर्भांत जेन्ना परते परते तांकां जागयले त्या त्या वेळार तेंच्यांनी एक्शन घेतलेले आसा म्हणजे सांगल्या उपरांत एक्शन घेतलेले आसा. तेच्या पयलीं ते एक्शन घेवपाक पळयलां. आनी कशें आसा की आमचेर राज्य जे करपी आसा ते म्हणजे राष्ट्रीय पक्ष आसा आनी राष्ट्रीय पक्षाची धोरणां जी आसा ती सदांच तेंच्या शेजारची राज्यां जी आसा त्या राज्याक मारक थारोवंक जायना. मागीर खंयची सत्ता जरी येयली जाल्यार ती आपल्या शेजारच्या राज्यांत जो सत्ताधारी पक्ष आसा ताचे हीत पळयता आनी ते निर्णय घेतले वयता. आनी आमच्या एकंदर गोंयच्या संदर्भांत ज्या ज्या वेळार त्या अर्थान दुसरी सत्ता आसली त्या त्या म्हणजे समान सत्ता आसली त्या वेळार तशेंच निर्णय तांकां पोषक निर्णय घेतले गेले. राजेंद्र साळ न्हंयचे तुवें उलयलो. म्हाका दिसता मडगांव शहर साळ न्हंय व्हांवता हे सुद्दां विसरून सगळीं शहरां पणजे मांडवी
जग भर जी पळय काय खंय धर थेम्स धर पडगाव विसरून गेले आणि तुवें हो जो पळय अभ्यास केला मातेचो तशे तरेन तूं आमकां हॅल्प करपाक शकता मुख्य तुजो ग्रूप सार जगा गेलो असोच म्हाका दिसता की तरी अभ्यास जावपाक जाय हय सार न्हंयच्या संदर्भान म्हणजे माझी तयारी असा गोयच्या सगळ्यो न्हंयो ज्यो आसा त्या संदर्भात म्हणजे लहानपणात एक म्हण असली की ऋषीचे कूळ आणि न्हंयचे म्हणून सोदूंक जायना पूण म्हाका ती संवय जडली म्हज्या आयुष्याचे जास्तीत जास्त कालखंड जो आसा तो डोंगरांनी न्हंयांचो उगम पळोवपा खातीरूच गेल्लो आसा आयज सुद्दां हांव तेच काम करीत आसा म्हणजे तुम्ही म्हाका जर सांगशात जाल्यार हांव त्या संदर्भात मेळूंक शकता तुमकां म्हणजे आयज असो हांगा येयला तसो मेन मेन कितें आसा न्हू पॉलिटिकल हांव पॉलिटिशियन म्हणून सांगतो काँग्रेसीचो डेस्क इन्चार्ज कर्नाटकाचो आमदार आशिल्लो बीजेपीचो डेस्क इन्चार्ज कर्नाटकाचो आमदार आशिल्लो म्हादयचो इश्यू इलेक्शनाक कोणें घेतलोच ना म्हादयचे इश्यूचेर प्रमोद सावंता म्हणून घेतलो दोगांयूय घेतलो ना हे दोगांकूय तें उदक डायवर्ट जाल्लें ते जर कितें उरतले ते आमदार न्हू गोंयचे उदक कर्नाटकान डायवर्ट जावंकूच जाय फर्स्ट ऑफ ऑल काँग्रेस ऑल्सो चेंज आरे बीजेपीचो तो टॅक्स स्टेटीचो तुमचोय टॅक्स स्टेटीचो हाव कॅन यू बी बोथ ऑफ युअर कोल्युजी आणि प्रमोद सावंत ताजेर इलेक्शनाक राहुल गांधी गेलो दिगंबर गांधी एक म्हादयचेर उतर काडलो आम्ही भाषण पळयलो उतर म्हादय म्हणजे उतर ना आणि थंयचे थोडे जर्नलिस्ट बी आहात आता सागर थोडे करपाक जाता तरुण भारत तो म्हाका आता थंयच्या लोकांक म्हणूंकूच ना म्हणजे जी आज जाता झाल्या परिस्थिती की खाऱ्या बाजार गटार ना म्हणल्यार साळ नदयेचे गटार ना आनी ताका पळोवंकूच ना ते भशेन थंयच्या लोकांक पळोवंकूच ना अशें जाल्लें आहा बट वी हॅव नॉट कॉन्ट्रिब्युटेड इन एनी वे टू अवेकन देम वी शूड हॅव इन द इलेक्शन आणि ते इन्स्टिट्यूट पडटा म्हणतो आणि हा आता पेसांव घेऊन सोदचे पडटा ते क्लियर जाता पण ते काय ना काय केलं पोलीस ते तुम्ही लास्टाक समराईज करत असताना सांगा सगळं पॉलिटिकल दत्त बाबा हांव सांगू सोदतालो आमकां बबिता जो प्रश्न विचारलो तो वेरी रेलेवंट प्रश्न असा सरकार रिपोर्ट पर्यंत जे झूज तुम्ही झुजताले दॅट आय वॉज फॉलोईंग सुप्रीम कोर्टान एक कंटेम नोटीस काढिली कर्नाटकात त्यांना गोदावरी पिटिशनान अप्रुवल हे घेतलं आणि कर्नाटकाचे रॉंग केले ते सारखे सापडलेले म्हणजे ते डिफाइड दी डायरेक्शन ऑफ दी सुप्रीम कोर्ट वी बॅक मागे स्टार 2008-09 बी असले आणि वी हॅड फाइल्ड यू हॅड फाइल्ड कंटेम पिटिशन अँड दॅट वॉज व्हेरी मच अलाय त्या दरम्यान किती आले की त्यांनाचे जे सरकार आशिले ताणे ते कंटेम पिटिशन फाटी घेव म्हाका दिसता दॅट वॉज वन ऑफ द बिगस्ट मिस्टेक कमिटेड कित्याक ट्रायब्युनल अपॉइंटमेंट हॅड नथिंग टू डू विथ द कंटेम पिटिशन ते जर फुडें व्हेल्ले कंटेम पिटिशन जाल्यार खुबशे गोष्टी आज आडोवंक शकतले असले अशें म्हाका दिसता ताचेर तुमी मातशें कितें तरी खबर घालचो आता कंटेम पिटिशन गोवा गव्हर्नमेंटान जे सादर केले ते काही तेतून चुकीचे मुद्दे असले तेका लागून ते बुमरँग जाताले म्हणून तेंका आमी सांगले की तुम्ही ह्या विशयाचेर ते फाटी घेयात म्हणून कारण एकंदर विषय कसो आसा खूप किचकटीचो विषय आसा कांय गजाली आसा त्यो जो मेरेन आमी त्या वाठारांत भेट दिना आनी एकंदर परिस्थिती पळयना तो मेरेन ते आमकां कळना आमी जेन्ना म्हादय बचाव अभियानाच्या माध्यमांतल्यान पिटिशन घातले त्या वेळार सर्वोच्च न्यायालयान म्हणजे जेन्ना तो विषय चर्चेक गेलो तेन्ना त्या वेळार पली नरिमन जे काउन्सिल आसले कर्नाटकाचे ते उभे रावले आणि त्यांच्यानी सांगले की आम्ही जो मेरेन आमकां ह्या संदर्भात निर्णय जायना ट्रायब्युनलाचो तो मेरेन आमी उदक गळोवचे ना आमी उदक वापरचे ना आणि कर्नाटक आता किती म्हणता की आम्ही उदक गळोवंक ना आणि आम्ही उदक वापरूकूय ना आता गोवा सरकारचे मोठो हे प्रसंग येयलो आसा ते उदक वळयला आणि ते वापरता हे सिद्ध करपाक जाय कारण कोर्टान ह्यो गजाली आसा ते जर तरच्या माध्यमातल्यान ना ते पुराव्याच्या माध्यमातल्यान दिवपाक जाय कारण जेन्ना भारतवीर वांशू असले
राज्यपाल त्या वेळार हांवें सांगले की कर्नाटकान उदक बुळोवन येले जाल्यार थंयच उबे आसलेले चीफ इंजिनियर ते सांगपाक लागले ना ना चुकीची म्हायती दिता. मागीर मुख्यमंत्र्यान तांकां त्याच वेळार सांगले की तूं वयतालो आनी एका आठवड्यान म्हाका रिपोर्ट दितालो. मागीर म्हाज्या वांगडा येयल्या उपरांत हांवें व्हरून दाखयले कश्या रितीन उदक ते व्हरताले ते. म्हणजे अश्यो परिस्थिती जाल्ल्यो आसा. म्हणून ते कंटेम्प पिटिशन आसा त्या वेळार ते जर फाटी घेवंक नासले ते बुमरँग जाताले आसले. परत आतां सद्या गोवा सरकारान स्पेशल लीव पिटिशन जे आसा ते सर्वोच्च न्यायालया कडेन सादर केल्ले आसा आनी त्या शिवाय ट्रायब्युनला कडेनूय तेंची हे आसा. पूण ह्या संदर्भान कशें आसा की जेन्ना जेन्ना आमी एनजीओज जेन्ना जेन्ना जे जागरूक लोक आसा ते आवाज उठयता तेन्ना सरकार ह्यो गजाली करपाक फुडें वयता. नाजाल्यार म्हणजे जर आतां हांगासर तुमी सगळे येयल्या अशेंच जर तुमी सगळे जागरूक रावात जाल्यार वेगवेगळ्या प्रश्नाचेर आमकां न्याय मेळपाक शकता. म्हाका अशें दिसता की म्हजो विशय म्हणलो की गोवा सरकार अशें कित्याक करता आनी अशें मत आसा की आमी हो विशय केन्ना पॉलिटिकल करूना. म्हाजी कर्नाटका पॉलिटिकल इशू प्रल्हाद जोशी जो आसा तेणे इमिजिएटली ट्विट केलो थँक्यू म्हणपाक प्रकाश जावडेकराक. होच प्रल्हाद जोशी 2018 जेन्ना ट्रिब्युनलाचे ऑर्डर आयली त्या ऑर्डराक लागून ताचो विरोध करपाक लागून 5000 संख्येची यात्रा ताणें काडली थंयच्यान हांगा पर्यंत. हे तो 2 दिसांत जर पळोवंक जर शकता जाल्यार आमी जेन्ना 1 नोव्हेंबर 2019 जेन्ना आयले विजय सरान भरपूर सपोर्ट केलो म्हणून आमचें एक मोठें आंदोलन जालें तेन्ना त्या टायमार आमकां अशें म्हटलें गेलें की हें पॉलिटिकल आंदोलन तुमी करता आनी आमी तुमच्या पर्यंत येवंक शकना. अश्यो खुबश्यो गजाली आमच्या गोंयकार जे आसा पळय ते कांय गोश्टी पॉलिटिकल पॉलिटिकल म्हणून कुशीन उडयता पळय थंय आमी चुकता अशें म्हाका गोंयकार चुकता अशें दिसता. विजय सरान लोक घेतला हो पॉलिटिकल इशू करपाक लागून इट हॅज टू बी अ पॉलिटिकल इशू आनी पॉलिटिकली हो फायट करचो पडटलो असो म्हाका तेच दिसता. जाल्यारच मागणीचें जें आसा हें आतां फुडें हाडूंक शकतलें कारण आतां सॉयल टेस्टींग सुरू जाल्लें आसा. ट्रिब्युनलांत क्लेरिफिकेशन पिटिशन पेंडींग आसतना सुद्दां सर करेक्ट करा म्हाका ट्रिब्युनलान जो अवॉर्ड जाल्लो 2018 त्या अवॉर्डाचें क्लेरिफिकेशन पिटिशन एप्लिकेशन पेंडींग आसतना सुप्रीम कोर्टान आमचो एडवोकेट ओगी कित्याक बसलो हें सरकारान सांगूंक जाय आशिल्लें. पण तें सुद्दां जेन्ना आमी उलयलें तेन्ना हो विशय पॉलिटिकल केलो गेलो. ताका लागून आमचें मानसिकता अशें आसा की पॉलिटिकल पॉलिटिकल म्हणटा तें कितें तरी वायट. ताका लागून जें कितें आसा तें सोशल सोशल करा. पण सोशल जें करताले हांगा आमी जेन्ना मोल्या वाचपाक जेन्ना सोशल करपाक लागले ते सोशल लोक खंय आशिल्ले मत हांव मारता हो एक मोठो प्रश्न हांगा आसा. म्हणजे भाई अब हांगा आमी असोच प्रोग्राम तुमकां याद आसतना 7 जानेवारी 2018 भितर भाशेन घेतलो तेन्नाच्या आजून पर्यंत कितें परिस्थिती बदलता एक प्रश्न. दुसरो प्रश्न अजून मधून आमचे खुबशे उलोवपूय जाल्लेले आनी फाटल्या फावटी तुमी आमकां एक सजेशन दिल्लेले की जर गोवा गव्हर्नमेंटान हेचेर ज्या विशयाचेर सायंटिफीक स्टडी एक कंडक्ट केली जाल्यार आमच्या मॅटराक जो कोर्टान आसा त्या मॅटराक बरो फायदो जातलो. तर तुमी सुचयल्ल्या त्या तरेन आमी कितें केले आमी गोवा गव्हर्नमेंटाक पत्र बरयलें आनी निलेश काब्रालाक मेळ्ळे बी की 1 जानेवारी 2020 पत्र बरयलें ताका वचून प्रत्यक्षान मेळ्ळें आनी ताका सांगलें की हो विशय असो आसा आनी आमी तुमकां मेळ्ळा आनी तुमचें मत अशें आसा की हो अभ्यास जावपाक जाय सो देट हाचो रिपोर्ट आमकां कोर्टान वापरूंक मेळटलो आनी विशय गंभीर आसा. तेच्या उपरांत तेणी कितें करचें हो विशय बाजूक दवरलो आनी सँड मायनिंगाचो कांय इफेक्ट जावचो ना आमच्या न्हंयेचेर म्हणून अभ्यास करपाक घेतलो आनी तेचो आतां तेणी हे काडला नोटीस काडला. जर आमी सरकाराचेर रावले किंवा ह्या राजकारण्यांचेर रावले जाल्यार म्हाजी तर सुरवात बाकीच्यो न्हंयो ना जागे ना जावपाक लागला तशें. तर म्हाजो प्रश्न 2018 ते 2022 पर्यंत तोच आसा भाई आमच्या कडल्यान सामान्य मनशा कडल्यान कितें अपेक्षा आसा तुमची सो देट म्हादयी आमकां परत मेळटली. आतां ह्या संदर्भात निकाल जो आसा तो दिल्लो आसा आनी हांवें तुमकां जें सांगलेलें आसा की 188 TMC फीट उदक आसा तेतूंतले कितलें उदक कर्नाटकाक दिलां म्हणजे 1.33 TMC फीट तेंच्यांनी महाराष्ट्राक दिलां
गोयांक पांच पुज्यो म्हणजे 26 टीएमसी फीट दिला त्याशिवाय कर्नाटकात पांच पुज्यो 6 टीएमसी फीट उदक दिल्ले आसा. आता हे उदक जे आसा हे उदक एकंदर ट्रायब्युनलान दिता आसतना खूप त्यांच्यानी पॅरामिटर वापरले आणि त्यांना हावेन गोवा सरकारक परती परती मागणी केलेली की तुम्ही एनआयओ जी आसा आमच्याकडे येदी व्हडली संस्था त्या संस्थेची मदत घेऊन या संदर्भात रिपोर्ट सादर करा आणि विषय जो आसा तो सलायनिटीचा माणा म्हणून जाल्यार गोवा सरकारान मागेर एका रुर्कीच्या संस्थेक हाडली आणि तो रिपोर्ट तयार करून घेतलेला आसा सलायनिटीचेर. आता तो रिपोर्ट किती दिला तो अजून मेरेन उघड जाऊ ना कारण तो रिपोर्ट जो आसा त्यांच्यानी जे जलशक्ती मंत्रालय आसा त्यांच्या कडेन दिल्लो आसा. आता ह्या संदर्भात एनआयओन जर केलेलो जाल्यार खूप बरे जातले असले कित्याक 2008 एनआयओच्या सायंटिस्टान अभ्यास केलो की फ्रेश वॉटर फ्लो इम्पॅक्ट ऑन द सलायनिटी लेवल. तर तशाच प्रकारचं विस्तृतपणान जर आणखी अभ्यास केलेलो जाल्यार निश्चितपणान आमकां फायदो जातलो. आणि आता ह्याच्या फुडें कित्याक आता हो निकाल झाला आता कर्नाटकांक आम्ही वेगवेगळ्या मार्गान अडून दवरलेले आसा. तुमकां एक गजाल सांगता की त्या दिसा आम्ही थंय पावले थंय त्याच्या पहिली दोन दिसा त्यांच्यानी सगळी मशिनरी असली ती उकलून येली आणि मागेर आमदार त्या जाग्यार पावल्या उपरांत गोवा सरकारान हालचाली केल्यो. म्हणजे जो मेरेन आम्ही ह्या संदर्भात विधानसभेत चर्चा करिना आम्ही ह्या संदर्भात वेगवेगळ्या फोरमाचेर मागणी करिना तो मेरेन राजकारणी जे आसा ते आपले त्यांना जे आदेश असा त्यानुसार ते वागतात. तर सलायनिटी हो जो मुद्दो आसा खूप महत्वाचा मुद्दो आसा. तुम्ही परती परती मागणी जी आसा ती धरपाक जाय की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी कडल्यान कित्याक तो सलायनिटी रिपोर्ट जायना. 2008 जो जाल्लो आसा त्याचो फुडलो अहवाल जो आसा तो येयलो जाल्यार राज्याक एकंदर त्याचे म्हणजे महत्वाचे योगदान जाताले. म्हणजे तशी मागणी सातत्यान जावपाक जाय. सलायनिटीचो जो विषय आसलो प्लॅन जाताले त्यांना मातसो चर्चेन येयलो आणि त्याचा एक परिणाम म्हटल्या असा आसलो. आमची मांडोवी रिवर म्हटल्या माझे इथे आम्ही उलयतात ते सलायनिटीच्या दृष्टिकोनात हे सायडीन येताना ओसनोड्या पर्यंत येतात आणि मुळगाव पर्यंत येतात. पण त्यांना कोस्टल वन मॅनेजमेंट प्लॅन केले तो सलायनिटी त्यांच्यानी शिरगावात सोडून दिलो. आम्ही पत्र बरयले कोस्टल वनात बरयले सरकारात बरयले की मुळगाव आमच्या गावात मानशेर म्हणून वाडो असा थंय मानस असा थंय पर्यंत खारे उदक येताले पहिली म्हणून कोस्टल झोनात घेऊचे. त्यांच्यानी आमकां आर्ग्युमेंट दिले की थंय आता सलायनिटी ना म्हटल्या आमच्याकडे आता फॅक्ट्स आहा की सलायनिटी कमी कमी जायत असा म्हणून फ्रेश वॉटर वयल्यातल्यान आता पूण हे आमटेने डॅमाच्या नाका म्हणून. तर सलायनिटी जो विषय आहा न्हू भाई तो मातसो जर आम्ही आमच्या सायडींतल्यान जर दामून धरलो आम्ही पत्र बरयतले पूण तेजेर काय जाणना ना. आम्ही सलायनिटीच्या संदर्भात परती परती मागणी करतात त्या मागणीक जर वेगवेगळ्या माध्यमातल्या फोरमातल्या जर पत्रां गेली जाल्यार निश्चितपणान आणि आमदारान जर ते विधानसभेन विषय जर मांडले जाल्यार निश्चितपणान त्या संदर्भात चर्चा जाऊन सरकारक निर्णय घेवचोच पडटालो. कारण शेवटी कोणी खंयचे जरी सत्तेर असले तरी त्या भागातले लोक असा ते जर उलोवपाक लागले जाल्यार त्याचेर सरकारक तो निर्णय घेवचोच पडटा. मेथड जी असा ती त्यांच्या म्हणजे एखाद्या आता अंजुणे सारखे धरण असा त्या धरणात अमुक टीएमसी बीट पाणी असा ते त्यांच्या तशा प्रकारची यंत्रणा बसवलेली असतात. ते जे असा सेंट्रल वॉटर कमिशन असा त्यांच्या ती यंत्रणा बसयतात त्या जाग्याचे आणि त्या माध्यमातल्या त्यांना ते रिपोर्ट मिळतात. आता गांजेचे जवळजवळ 20-25 वर्षाची सगळी माहिती त्यांच्याकडे सेंट्रल वॉटर कमिशनाकडे असा म्हणजे आम्ही चितपाक सुद्धा शकना इतली त्यांच्या पहिली पासून माहिती असा. आता हांव सदांच सांगता की भारतातलो सगळ्यात जादा पाऊस खंय पडटा जाल्यार हांव लोकांक सांगता की तो आता आगुंबे पडटालो पहिली पूण तो आता आमच्या वयर माथ्यार म्हादय आमगा नांवाच्या गांवांत पडटा. ते कशें आसा की हे उदक आता व्हावन जेन्ना येता तेन्ना त्या उदकाचो अभ्यास करपा खातीर
एजन्सी नेमता आणि ती एजन्सी मागे त्या संदर्भात सरकारक अहवाल देता. ना ह्या संदर्भात किती जर जाय न्हू माहिती पत्रका बी जाल्यार ती हांव तयार करून देऊ शकता. म्हणजे टीएमसी म्हणजे कितले बाबा प्रमाण असा त्याचे किती दुष्परिणाम जाऊ शकता किंवा कसे हे सगळे विषय असा तो साध्या सोप्या भाषेत माझी तयारी असा. हांवें ह्याच्या पहिली म्हणजे सुना प्रांतात प्रचंड लिखाण केलं झाले मराठीत तर सगळ्या वर्तमानपत्रांनी लिखाण केलं आणि इंग्लिशनू केलं आणि हिंदीनू केलं. म्हाका जे शक्य जाता तितल्या भाषांनी हांव हो विषय जो असा तो पावपाचो यत्न केलेलो असा. आणि एक सांगता खंयचेच कोणाचे फंडींग न घेता हे काम जे असा ते पहिली चालू केलेले असा आणि आताय दवरलेले असा. उदकाक पातीचेर करून मारूंक सोदता न्हू ना कोण फायनल जर हे करतले जाल्यार बेसिकली उदकाक पातीचेर सरकारान लायलोचें जाल्यार आतां आमकां साश्टीकाय कशें दितले ते कशें दिवंक शकता ताणें म्हणलें पळय एक डझन तांचे प्रकल्प अजून एक तो उगे उगे केले जाल्यार इम्पॅक्ट साळावले इफेक्ट आम्ही साळावलेचे उदक पितात साऊथ गोवा ड्रिंक वॉटर सो इट अफेक्ट्स अस. सो दिस इज पार्ट ऑफ अ सिरीज ऑफ वॉटर डायव्हर्जन प्रोग्राम्स ऑफ गव्हर्नमेंट उदकाक पातीचेर तियात्र काढून नाजाल्यार गावच्या कोण काढटाले कोण ना नाजाल्यार यू हॅव टू मेक इट पॉप्युलरायज कलेक्टिव्हली डिसिजन एक म्हणल्यार म्हादय कोण डायव्हर्जन जे कोण झुकूंक जाय ते करतात. आम्ही तातूंत मातसो आनी एक आमचो जाता इतको फोर्स लावंक सोदतात. आता ताजे वयर साळ नदी आता जल कोण जालेलां दिसान सांगता जल कोण दिल्लीचो यमुनाची रिपेर करूंक शकना तो आज गोंयात साळ रिपेर करपाक आयला आनी ते रोखडे जाता म्हण सांगता कळ्ळें. आमकां घाटी नाकाच आमकां गोंयकार सोल्युशनां जाय सादे उदक. सो आमचे कडल्यान वी वील ऑफर अ सोल्युशन फॉर अ साळ विच इज ऑथर्ड बाय गोवन्स एंड लीड ही वील टेक अशें आमी ताका लेट्स हॅव अ प्रोजेक्ट लेट्स फंड दॅट प्रोजेक्ट दीस इज अवर हे सोल्युशन फॉर साळ. सरकार घेता घेना एसेंब्लीन गोवाळ करुया कितें जाता तितलें करुया. पूण एक इशू असो की हे पब्लिका म्हणून जे विचार आमी म्हणना आनी एकवटान म्हणना एक पॉलिटिकल पार्टी म्हणून वी कॅन युनायट ऑन दीस ऑन दीस स्पेसिफीक इशू आनी हातूंतल्यान फुडें वचूंक जाय. आनी आमकांय ते दुखता आमकांय ते लागता हे कळपाक जाय. जे म्हणजर ते आमकां लागना ते म्हणजर कोण उठना ते म्हाजे कितें ते थंय जाय म्हणजे आमी म्हणटले म्हणजे मागीर पळोवया दिता ते तशें ना. वी हॅव टू फील इट आणि थंचे लोक नॉर्थ गोवान लोकांचे हेच गाव एंटायर बीच बेल्ट ऑफ नॉर्थ गोवा कोण कोंकणी उलयना. तू बियर वचून एक ऑर्डर करचे शेकार
तू कोंकणी उलयना तूं म्हळ्यार गोंयकार एकटोच आसता तूं कोंकणी उलयता तर सर्वूय कोण करता तो गोंयकार ना ओनरूय गोंयकार कोंकणीच ना नॉट गोवा कोंकणी ह्या बेस्ट रेस्टॉरंट आहा कालिनरी कॅपिटल ताका कांयच ना ताका कांय करूंक ना ते साश्टीकारानच सभा करपाचें गोंय हें आमी चिंतचें पडटा अशें जर करूंक जाय जाल्यार एक्टिविस्ट हॅव सेव गोवा नॉट पॉलिटिशियन्स आज मेरेन एक्टिविस्टांनी रोल केला कित तरी उरला नाजाल्यार रिजनल बँक साश्टी कित्याक ओपन जायना दिवचले कित्याक जाता ते दिवचले कितेंय करतो पचतले साश्टीन पचना ते म्हणून ते ओपन जायना हे आमी तकलेच करू ताजे खातीर आय थिंक फादर बॉल मॅच बी आहा शूड गिव सजेशन सर म्हाजो हो प्रश्न आसा तो रिलेटींग म्हादय आसा न्ही गोंयांत पिवपाची परिस्थिती बिकट जायत आसा आनी गोंयांत एवरेज 110-120 इंच पावस वर्सीक पडटा आतां ह्या उदकाचे मॅक्सिमम म्हणटा हे उदक दर्याक वचून मेळटा आतां हे उदक पावसाचे मॅक्सिमम पिवपाक कशें यूज करप ताचो उपयोग आमच्या गोंयांत कसो जावपाक शकता आनी त्या खातीर ही एक आतां सायड आसा म्हादय तेच तें उदक बंद जालें आयलें ना जाल्यार हे परिस्थितीचे पावसाचे उदक जें आमच्या गोंयांत येता आनी तें दर्याक वचून मेळटा ताजो उपयोग कसो करप आनी तें शिस्तबद्ध पद्दतीन कशें गोंयकारांक मेळटलें हाजे बद्दल मातशें ताजे प्रकार जर घातल्यात एक बरें सगळ्यांक कळटलें आनी तें योगान हाडपाक थँक्यू हांवें हांवें हेच्या पयलींच स्पश्ट केल्लें की भूतकामाचे वयलें जें उदक आसा तें उदक कशें शितळ तळ्यान वयता आनी तें उदक शितळ तळ्यान गेल्या उपरांत मागीर फुडें तेच्या खातीर कशी वेवस्था केल्ली आसा वितरण वेवस्था ती जर पळयत न्हू जाल्यार आमकां हेतूंतल्यानूच इन्स्पिरेशन प्रेरणा जी आसा ती मेळोवंक शकता तशा प्रकारचे प्रयत्न म्हणजे आमच्या प्रत्येक देवळाच्या दारांत तलाव आसले आनी त्या तलावांचेर माध्यमांतल्यान त्या परिसरांत लोकांक उदक मेळटा त्या शिवाय जर तुमी खंयसरूय गेले आतां सुर्ला सारक्या दिवचलच्या गांवांत जर गेले जाल्यार तुमकां लोकांनी पयलीं पारंपारीक रित्या सिंहाचो बांद घातलो आनी त्या सिंहाच्या बांदा वयलें उदक जें आसा तें सगळें उदक जाग्या दगडांत पाट निर्माण करून तें शेतांत येल्लेलें आसा आयज सुद्दां तुमी जर नेत्रावळीचें उदक जें आसा कुशावतीचें उदक आसा तें ज्या पद्दतीन लोकांनी त्या पातळीचेर पळयता लोक आनी ते बरोबर मागीर ते पाट निर्माण करून ते उदक रिवणाच्या सगळ्या कुळागरांनी वयताले तशा प्रकारची वेवस्था आमी पाड घातलेली आसा ती वेवस्था जर आमी परती पुनर्जिवीत करीत जाल्यार म्हाका दिसता की आमकां आशा मेळोवंक शकता म्हणजे जशें हांवें हांगा कुडाळच्या लागसराचें उदाहरण दिलें तशाच पद्दतीचे यंत्रणा आमच्या गोंयांत प्रत्येक गांवागांवान आसलेली ती यंत्रणा आमी जर चालीक लायन न्हू जाल्यार प्रश्न सुटोवंक शकता एक काकोडे गांवांत केपें तालुक्यांत नंदा तळें आसा तें आयज रामसर यादीन तेचो समाविष्ट जाला 75 भारतांतली जी सरोवरां आसा तेतून त्या नंदा तलावाचो समाविष्ट जाला म्हणजे अशी नंदा तलाव जर पळयशात तेची रचना पळयशात तेचे जगपी लोक पळयशात एका वेळार हे सगळें जातालें पूण आतां लोकांक तेचो विसर पडलेलो आसा आनी लोकांक सगळो तो मॉडेल जो आसा तो कसो बुडबुडे तळ्यान जो मॉडेल केल्लो आसा सिमेंट काँक्रीट घालप आनी काबार करप तळीन तेच प्रकार चल्लेले आसा प्रत्येक गांवांतल्या लोकांनी ह्या संदर्भांत जागृक रावन बाबा जांभो जो आसा लॅटरायट स्टोन आसा तो कित्याक म्हत्वाचो आसा तितून बांदकाम करप court has to take the decision regarding the special leave petition filed by Goa, Maharashtra and Karnataka. And also the issue is pending before the tribunal. So unless and until
वी रिक्वेस्ट द गवर्नमेंट, वी रिक्वेस्ट द अथॉरिटी टू लुक इन टू द मैटर एंड प्रेजेंट द केस इन अ सिस्टमेटिक मैनर. इट इज वेरी डिफिकल्ट टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द स्टेट. प्रेजेंटली वट एवर अवार्ड गिवन बाय द ट्राइब्यूनल इट इज चैलेंज, बट it is the bounden duty of the Goa government to explain before the tribunal and before the Supreme Court how they will going to utilize the water and what is their model and what will be the impact on the salinity. So unless and until the concrete evidences are collected and presented, they will not going to look into the matter. So that is why we requested several agency, and the report on the hydrology already submitted to the Jal Shakti Mantralaya. It is pending. So now if we want to protect our Mahadai, then we have to insist the government that presently whatever water is available in the river, it should be judiciously utilized properly, and they have to explain to the central government that how many water treatment plants are there, how much water is consumed. So all these calculations should be presented in a scientific and systematic manner. So that is the way by which we can protect. Now the another issue which we have raised is about the sand mining. So as far as the sand mining is concerned, the report is given by the National Institute of Oceanography. So now other agencies, other researchers will have to look into the matter, and they will have to counteract before the NGT and other agency about the validity of the study done by the NIO. So only when we submit the issue in a scientific manner, it is possible to restrain the government from going ahead with the sand mining. राजेंद्र बाब केरकर आज तुम्ही हंगासर येता म्हणून सगळे कुशीन दवरून आयला. आज आमची नॉवेला सुरू जाता आणि आमची सान फ्रांसिस शागराची इगोर्जची कितें अपात बी घाल थिंगा. आज आमची नॉवेला सुरू जाल्या, पण जेन्ना राजेंद्र बाब केरकर उलयता आनीक मादेईचेर उलयता म्हणल्यार म्हाका दिसले सगळे सोडून आयज हिंगा येऊन रावपाक जाता. चिंतपाचे म्हणजे चिंतना हे भाशेन जाल्ली आहा. आता सध्या एके वाटेन इंडिव्हिज्युअल फायट्स आहा, आमचे झूज जे चलता. आयज पासून ह्या मेसेज जेन्ना धाडले राजेंद्र येयात म्हण, हांवें म्हणला ऑल वॉटर वॉरियर्स हॅव टू कम टुडे. वॉटर वॉरियर्स, सो वॉटर वॉरियर्स म्हणटा तेन्ना एक इंडिव्हिज्युअल फायट चललेली आहा आनी एक कॉमन फायट. कॉमन फायट म्हणटा तेन्ना आमी सगळे उदक पियेता आनी सगळे आमकां सगळ्यांक आमकां उदक जाय. उदक नासतना आमी कोण जगना. आमकां पिवपाकूच जाय आनी हेर वस्तू पिवन आमकां उदक जाय. म्हणटच आमकां जें उदक जाय तें गोंयकारांक सगळे बिजनेस अशेंच मेळटले आहा. आमी त्रास काडपाक नाका गोंयकारांनी. हेका लागून म्हाका दिसता म्हाका घडये आमकां गोंयकारांक एक मोद मोडलेलो मारलेलो आहा. मोद मारला कित्याक आमकां उदक बिजनेस मेळटा आनी आमी तेजे पासून वावर करपाक नाका. वी डोंट हॅव टू वर्क फॉर अवर मोद मारला. तेन्ना फकत थोडे जाण जे आहा जे झगडटात आनी तांचे मदले एक इंडिव्हिज्युअल फायट म्हाका दिसता ती तुमी मुखार व्हेल्ली आहा. राजेंद्र केरकर वॉटरमॅन ऑफ इंडिया राजेंद्र सिंग, जाल्यार हांव म्हणटलो वॉटरमॅन ऑफ गोवा राजेंद्र केरकर. म्हाका दिसले आयज नॉवेलाचे पासून सगळे सोडून आयज हांव हिंगा येवपाक जाय. पण सोल्युशन कितें आतां? सोल्युशन म्हणटा तेन्ना एके वाटेन इंडिव्हिज्युअल फायट्स ज्यो चलतली आहा तेका कितले हेस मेळ्ळले आहा. वॉट इज द सक्सेस रेट? आनी हे लोक आयज पळयता एक्टिविजम मागीर आमची आंदोलनां हे करपाक पयलो लोक एक उलो मारल्यार भायर सरतालो. आयज लोक भायर सरना आनी लोक भायर सरना जावपाक एक कारण जे म्हाका दिसता थळाव्या लोकां कडेन उलयल्या उपरांत कितें मेळपाचें आहा, कितें जोडपाचें आहा. आमी झुजां करून जाता तें जावं आतां काबार जावपाचे दीस जाल्ले आहा, सोडून दिल्ले आहा. तर म्हजें म्हणणें हें,
आमचे इंडिविजुअल फाइट्स आहात कॉमन फाइट आमचे गोयचे पासत करपाक जाय ती कॅन वी शो एटलीस्ट वन सक्सेस स्टोरी आमी सगळे घेऊन जर तर भोगले जाल्यार आमी खूप पावपाचे ना इफ वी फोकस एव्हरीवेअर म्हाका दिसना आमच्यान जैत मेळोवपाक जाता भोव करून जो आयचो सरकार आहा म्हाका हेय दिसना की जे सरकारांत आहा जे सरकार चलयता ते सगळे एंडे अशें म्हाका दिसना तांकां समजता नदीची जे आमचे सगळ्यो नदी वेस्टर्न घाट पश्चिम घाटार सावन देंवता सगळ्यो हे सगळे जाणा आनी जे कोण सरकार चलयता जे आमी वेंचून काडलेले आमदार आहा तांकांय सगळ्यांक खबर आहा अशें म्हाका दिसता रिवर नेटवर्क कसो वेस्टर्न घाट सावन सावन आमच्यो सगळ्यो रिवर देंवता ते आमी सगळे जाणा आनी वेस्टर्न घाट जर तर पिड्ड्यार करीत जाल्यार आमच्यो नदी गेल्यो हेय बीन आमी सगळे जाणा हे समजत आसलेले एंटे कोण ना अशें म्हाका दिसता जेन्ना आमकां फुकट उदक मेळटलें आसा तेन्ना हे कसत पॉलिटिकल वील म्हणटा तो जेको आमचो भाव म्हणटालो पॉलिटिकल फायट येस आय एग्री वीथ हीम टोटली हे सगळें आमकां आयज भोगपाक पडटा कित्याक देर इज नो पॉलिटिकल वील टू गीव अ सोल्युशन इफ देर वॉज अ पॉलिटिकल वील टू गीव अ सोल्युशन जाल्यार राजेंद्र वाकेरकर आनी हेर दुसरे जे नदी पासत उदका पासत आनी आमच्या ज्या पर्यावरणा पासत झुजतात ते पॉलिटिकल वील तांकां घेवन बराबर करतले आसले आनी आमकां सोल्युशन मेळटले आसले बट देट इज नॉट टू बी सीन ते जावपाचेच ना अशें दिसता तर असले वेळार लोकांक जंय तर बराबर वाडटले आमी आनी लोक जंय तर मागतलो जाल्यार एक सक्सेस स्टोरी आमकां जाय आनी तुमी आतां इतलें काम केल्लें आहा म्हादयेचें तुमी इतलें काम केल्लें आहा बराबर मेळून विजय बाबू म्हणटालो आमी शास्त्रींतल्यान हें करता देखून उरला पूण म्हजो प्रश्न शास्त्रीकाराक आनी आमकां सावथ गोवा हांव सावथ गोवा जेन्ना आतां म्हादयेचें आंदोलन जालें तेन्ना आमी शास्त्रीकारांनी वो आमी सावथ गोवाचे आहा ते कितले जाण गेले बाराबर ह्या झुजार ना आमी वचून ना आमकां थोडे खबर पासून ना म्हादयी बचाव आंदोलन चलता हे आमकां थोडे खबर बीन ना राजेंद्र केरकर म्हणटलो एक मनीस आहा हेय बीन आमकां थोड्यांक खबर ना तर हांव म्हणटलो जरी तर साऊथ गोवा आनी नॉर्थ गोवा आनी शास्त्री आनी दिवचली सगळे जर तर आमी बाराबर येवन एटलिस्ट वन सक्सेस स्टोरी आनी वन सक्सेस स्टोरी जावपाक म्हाका दिसता म्हादयी अजावन व्हडली आनी दुसरी स्टोरी आमकां घेवपाकूच जायना कित्याक ही स्टोरी जर तर सक्सेस जायना जाल्यार गोंय काबार हे एक ल्हान भुरगो पासून सांगतलो तर ह्या पासून आमी आतां आयज इतले जाण आहा एज एक्टिविस्ट ओर एज गोंयकार ओर एज पत्रकार आनी आमकां इंट्रस्ट आसा जे डॉक्टर जे राजेंद्र केरकर बाब उलयला तेचेर इंट्रस्ट आहा म्हण आमी इतले म्हाका दिसता हे हॉल जे बदल इतले मनीस पासून पुरो चड नाका इतल्या मनशांनी जरी तर पासून आयज आमी थरयले सगळ्यांनी की वय आमी हेजो सक्सेस रेट एक सक्सेस स्टोरी करपाक जाय म्हण इतल्याच मनशांनी पासून थरयले जाल्यार राजेंद्र केरकर ताची एक टीम फक्त म्हादय बचाव म्हण झुजपाक पडचे ना आनी आमी बाराबर येता तेन्नाच आमचें हें सयत जातले हेंच हांव म्हणून आनी एक फावटी राजेंद्र बाब केरकर आयज तुमकां आयकून म्हाका जाल्यार बरें दिसलें आनीक पय आमी बाराबर कितें तरी करपाक जाय आनी बाराबर मेळून जर तर आमी करना आनी बाराबर मेळून आमी एक जैत मेळयना जाल्यार आमी जैत आमी जैत येवन जावचे हांव मातशें एड करता फादरीन सांगला पळय ते रिगार्डिंग पॉलिटिकल वील ऑफ द कमिटी एंड दॅट पॉलिटिकल वील इज नॉट देर कित्याक जेन्ना आमचे स्वप्नेश शेडलेकर बाबान सांगले फर्स्ट जानेवारी 2020 आमी मेळपाक गेले वी मेट मिस्टर निलेश काब्राल एनवायरमेंट मिनिस्टर आनी लेटर दिल्ल्यान ताणें एक्सप्लेन केलें की ही स्टडी कर हे पॅरामिटर आसा हाचेर सगळें तर करात आनी सबमिटेड टू द ट्रिब्युनल म्हणपाक लागलो आनी ताका एजन्सी दिलो एनआयओ आयआयएससी टीआयएफ तुमी चूज करा दे मे बी बेटर एजन्सी बिकॉज द कोर्ट वील लूक एट दीस एट एज इंडपेंडंट स्टडी तेन्ना म्हण कोणाक आपयलो एक ताजो एक जॉनी आसा एकटो जोगलेकर म्हण जोगलेकर कितें केला ना ना म्हणपाक लागलो डब्ल्यूआरडीन स्टडी केला कितें स्टडी केला म्हणपाक लागलो ते कितले गोंयांत उदक मेळपाचे आसा आनी कितले ते स्टडी केला सो दे वर आवट ऑफ सिंक After that, when we told carry out this study, he said, Amchakode position, sir, Karakode position. And we told him,
दॅट कितले मागला 2 करोड 3 करोड जे सरकार कडेन 55 करोड वेगळे एकटे एमएलए घेवपाक जाता तांचे 5 करोड दिवपाक जायना आमचे म्हादय सेव करपाक इट शो देर इज नो पॉलिटिकल वील मानून दवरलेले हाव वी कॅन डू प्लीज गायड अस हांवें स्पश्ट केल्लें आसा की जो सलॅरिटीचो विशय आसा तो एनआयओच्या माध्यमांतल्यान करपाक येता आनी एनआयओचे आतां सरकारान तुमकां सगळ्यांक खबर आसा की सँड मायनिंगाचो रिपोर्ट सरकार तेंच्या कडल्यान करून घेवंक शकता जाल्यार हो विशय विधानसभेन जर येत जाल्यार विधानसभेच्या माध्यमांतल्यान आमदाराक दिवनी उत्तर न्हू मुख्यमंत्र्याक आनी कोणाक म्हणून ते सलॅरिटीचो विशय आसा तो तितकेच पद्दतीन मांडपाक जाय फ्रेश वॉटर फ्लोचो इम्पॅक्ट कसो जातलो आमचेर ते विशय मांडपाक जाय हे सगळे विशय जर चर्चेक घेत जाल्यार निश्चितपणान सरकाराक तेचेर निर्णय घेवचोच पडटालो शेवटी कितें आसा की हे विशय आसा तेंचेर आमी जशी चर्चा करताले आनी मार्ग सुचयताले तसोच आमकां फुडें हेतूंतल्यान उजवाड मेळटा म्हाजो एक प्रस्न नंतर हो म्हादयचो इशू हांवें जेन्ना पळयलें तेन्ना धुलेना सुजडकर महेश मामले तेन्ना एक टायमपोर्ट आदार केल्लो आमकां देसायचो सो तेन्ना हे लोकां मदीं उजरां कळलेले आसा लोकांक कळ्ळें तेचो लोकांचे एकवट ना डिवायड एंड रूल्स आसा भेदभाव हो भेदभाव आमी खंयचे काडून सायडीन दवरचे आनी एक तर एकूच म्हादय जर म्हादयच घेवन तिका स्वातंत्र्य अशें म्हाका दिसता सर तुमचें म्हणलें कितें आयज सगळे एक्टिविस्टांक पांय पडटा तुमकां की तुमी जें कितें करतात म्हणून हें आयज सरकार आसा नाजाल्यार सरकार सगळ्यांक गावा करता अशें दिसता म्हाका कारण ही जर म्हादय अशें जाली जाल्यार तेका पूर्णपणे अभ्यास जाय हें जाणून बदल केला जर म्हादय समोर उदक ना म्हणटा जाल्यार एक आमदार म्हणटा आमी आयज उदक पिकूया म्हणून तें कशें कितें सर म्हाका समजुना फायनली म्हाका दिसता तुमी जे फुडारपण घेतला आतां ह्या विशयाचेर ताचे पयलीं पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट जालो जाणी की प्रोग्रेसीव जेन्ना सांप्रदायीक भशेन प्रोग्रेसीव पडटा मागीर राजन बाबा खबर आसा वेलिंगकरण फुडारपण घेतलें आनी हाजेर चळवळ केली सगळ्या तालुक्यांनी वचून मिटिंगांनी घेतल्यो पूण लास्टाक कितें पॉलिटिकल त्या वेळार जे बील आसूंकच ना आनी तुमी तुमकां चड खबर आसा येडियुरप्पाक अध्यक्ष आसलो पार्टीचो तांचो सरकार सुद्दां नाशिल्लो तेन्ना त्या सीएमान लॅटर बरोवन एक पॉलिटिकल इश्यू केलो थंय की गोवा एज कॉम्प्रोमायज जालें आमकां सगळ्यांक दिल्लें आसा सोडून सो ह्या परिस्थितीन कितें आहा फायनली एक आतां सगळे जाण एकठांय जाले आनी डॉक्टर बोर्मेश आनी सावंतराचे भशेन फॉरवर्ड कितें आसा ती तुमी एक फुडारपण दिवचें अशें म्हाका दिसता आनी आमी एक कितें तरी डिसिजन घेवचें आनी हाजेर कितें तरी एक निर्णय घेवचो टीएमसी डीएमसी हो वॉटर मेजरमेंटाचो जो युनिट आसा टीएमसी डीएमसी म्हणल्यार आमचे मागीर मंगलाक निर्माण वचपाक सो हेजेर एक बरी अवेरनेस जावची आज जी सुरवात जाल्ली ती बरी कित्याक इतल्या वर्सांचो इश्यू हो काल आनी पडचो न्ही म्हादय बचाव अभियान जे सुरवात जाले दॅट इज मेनी मेनी इयर्स बॅक ताचे जर तुमी सुप्रीम कोर्टाचे जर गोदावरकर केसीन जर एक हें काडी गुगल मारून जाल्यार सगळी हिस्ट्री तातूंत मेळटा चडशी हाजेर कितें जाल्लें पयलीं आनी टायम टू टायम कितें फायनल जाल्लें आसा तर अशें म्हणून हांव मातसो तुमची लीव घेता की कितें तरी एक डिसिजन घ्या आय थिंक बाय एंड लार्ज हांगा जे एकठांय जाल्ले आसा ते वी वील बी विथ वॉट एवर डिसिजन इज टेकन म्हाका जाल्यार दिसता एवरीबडी इज देर इज कन्सेन्सस ऑन दीस देर शूड बी सम बॉडी इन दीस फॉर्म यू वील टेक दीस अप यू वील टेक दीस फॉरवर्ड आतां 4 वर्सां जालीं कंटेम पिटिशन यू नो इन द म्युनिसिपालिटीज केस ओवर नायट घेवन द गव्हर्मेंट बोर्ड द पिटिशन कम्स अप द रजिस्ट्री चीफ जस्टिस ऑफ इंडिया टुडे इज टॉकिंग अबाउट द एथिक्स ऑफ द रजिस्ट्री 4 वर्सां आमचे डबल इंजीन सरकार गोंयची जिवन दायनीचे बेटर कंटेंट कशें जाता
So that means there is a sellout by the BJP government of Goa, by a weak chief minister who has to survive at the whims and fancies of a leader from Karnataka. So the job was the tayari utar. Neither Ajayaram was the consensus, and politically none of us is aligned to the BJP. We may be not aligned to each other, but you know, we are not aligned to the BJP at least. So we should fight them against. I mean, take every other issue. Our father called me at Shankar Sarki. Ek success story na kaya, kaya log se aur yoge baat. So tapre aur ek success story. Let us first ask them why not NIO? Why Rurki? Par Rurki to jo report tha, to assembly question bakar se tujhe patal mein. Bina lagaya bhi lagaya ki unki baba tumhe poisha khao to your selling of your mother. So, you know, as aggressively as can be done within the constraints of whatever the house level is, then we will do. I will do it for sure. Outside the house also we got to do. It's not only assembly that's going to survive. Assembly laam kar jate hai ki aage ke covid aayega to ani cut kar do nahi hai. So by ethical question hame kitna zarur hai. I don't think any activist has given up on his motivation. Now that me yojana chila kya aayega. मोटिवेशन आया पॉप थिएटर का गोवा सादर आये कॉमन इंटेंशन जे को कमिटी लोकली सजेशन विथ रिगार्ड टू रिवाइव द साल साल इम्पोर्टंट है. सो साल जल बोर्ड आमचो बोर्ड आमचो. So we will give a goal solution to a goal problem. So yeah, I mean, like I said, I cannot talk about this. No, I mean, impact, this diversion is going to make us bereft of order in Sahali. What is the impact? So I think we can take it everywhere. Lok Sabha ke election hai hamare. Lok Sabha ke election hai koi bhi solution dena. Dada, BJP seat udhe hai. This should be the issue. अरे दर तुझे आवय तू म्हणता तू जर ती सॉल्व करूक शकता लोकसभेचे इलेक्शना पयली त्याला 2 वर्ष इतक्या वर्षात झगडल्या 2 वर्षात जर माझ्याचे इश्यू सॉल्व जाता आणि जायला जर आम्ही सीट उडव ना जर सगळं बिजेपी करतो त्याला डेमोक्रेसी म्हणता तर कोण म्हणतं सेल्फ रिस्पेक्ट बोललो स्वाभिमान म्हणतात कोण म्हणतो हे जर आम्ही झगडता तो आम्ही जर आम्ही कॅरी अदरवाईज व्हॉट इज ऑल्टरनेटिव्ह व्हॉट इज ऑल्टरनेटिव्ह बरे भाषेत उचलून मिळल्या जाते आम्ही ते जर थंय जर वचना जाल्यार फ्रॉम ट्रायब्युनल टू ऑथॉरिटी जाय येता हे ताणी सांगले म्हाकाय खबर तशें आय हॅव कम टू ऑपॉर्च्युनिटी नाव. सो विच मिन्स दॅट इवन अ टोकन विजिट टू दॅट साईट विच इज मेड कंट्रोवर्शियल यू डोंट गेट रिझल्ट विदाउट डुईंग समथिंग. सो यू हॅव टू डू समथिंग. नाउ व्हॉट वी डू अँड हाऊ वी डू दॅट इज ऑल प्लॅन टुगेदर. हुएव्हर प्रोमिनेंट हुएव्हर हॅज द motivation and the zest to fight for Goa should unite. And today everybody is aware. Eventually the solution is political. Solution has to be political. Then social solution is not there. Oh, garbage problem. This is a problem with regard to the sellout by the government for the interest of Karnataka. Karnataka has more MPs, therefore a more powerful state than Goa. Goa doesn't matter. Goa is a vacation destination. लास्ट इयर रविंद्र केळेकर ज्ञानमंदिराचो गॅदरिंगाचे थीम आशिल्ले माझे
एंटायर 2 आवर्स प्रोग्राम एंटायर केलो ना आम्ही निर्मला सावंता बरोबर सगळीकडे मोर्चा काढवा सुद्धा आशिले आज आम्ही गिंदरबा चर्चा आता 200 पीपल आर मेड कॉन्शियस अबाउट द एंटायर इम्पॅक्ट ऑफ मादे जे झालं की चालू गाडी गेला इमिजिएटली म्हणजे झालं की तो बोलले काय पाहता मागील पडते आणि एक वर्ष बैठले पडते सो प्लॅन ऑफ एक्शन काय एटलीस्ट एव्हरी प्लॅन इन 6 तालुका लागला जर आम्ही साऊथ गोवाचे असं म्हणले नॉर्थ गोवाचे ते असं पडे मग हे असं आम्ही इमिजिएटली आमच्या प्रत्येक तालुक्या भीतर एक एक मीटिंग घेऊ शकतात सो दॅट 100 लोक येतले अवेअरनेस वाढते अँड देन वी प्लॅन फॉर सम बिग ऍक्शन समवेअर आयदर इन डिसेंबर 19 डिसेंबर आणि 26 जानेवारी त्या दिवस बिग ऍक्शन ते दोपर आम्ही साळवले सो मागचं तरी एक प्लॅन श्वास आस्पद आहे सो इफ वी प्लॅन समथिंग ऑन लोहिया मैदान ऑन 26 जानेवारी और समवेअर दॅट टाइम तर मग तिचा एक मुवमेंट करून आमच्या ओपिनियन पोल ओपिनियन पोल झालो शुड बी इक्विवेलेंट टू ओपिनियन पोल त्या दिसा ऑनलाईन करूया ताजे पयली तू एक कमिटी बिमिटी कर मीट टुगेदर गोयकार एक पोल एक प्रश्न विचारलेलो एक प्रश्न विचारलेलो की माधव डॉक्टर माधव गाडगे सरांनी ह्या संदर्भात किती विचार मांडलेले असा म्हादयच्या संदर्भात असेच नव्हे तर पुऱ्या पश्चिम घाटात अशा प्रकारचे प्रकल्प जर बांधले तर त्याचे दुष्परिणाम केले जातले त्याचं उहापोह जे असा त्याचे एक्सप्लेनेशन जे असा ते वेस्टर्न घाट एक्सपर्ट पॅनलचा जो रिपोर्ट असा डॉक्टर माधव गाडगे समितीने केला असा तेथून त्याचे स्पष्टीकरण दिले असा आणि अशा प्रकारचे हायड्रोइलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट किंवा डॅमिंग अँड डायव्हर्शन प्रोजेक्ट असा त्यांना विरोध केला असा त्या प्रकल्पात पण व्यक्तिशः या संदर्भात डॉक्टर गाडगे सरांनी आपले भाष्य करू ना पण त्या हेतून त्या रिपोर्टात मात्र हिचे प्रतिपादन केले असा एक्सप्लेनेशन दिले असा एक 5-7 जणांनी मॉनिटर करपाक व्हडली कमिटी केली मागीर ती कमिटी मेळप जाय 5-7 जाण इफेक्टिव आणि दे गिव द प्रोग्राम एक कन्सल्टेशन फादर एल्विस सर हां हां आप बैठो देश असा राजेंद्र राजेंद्र सर रिक्वेस्ट टू यू सपोज आम्ही एक टेबल प्रत्येक टाउनान स्क्रीनिंग केले वी ट्राई टू एज्युकेट पीपल म्हणजे किती आता सगळे वयले खबर जातात तुला तिथल्या खबर आहात तू उलयता ते सगळे लोक आता नळाचे फक्त बिल पडतात सो लोकांकडे कसे पर्यंत आम्ही पावपाक शकतले त्याच्यावर विचार करतो कित्याक लोक जर ना न्हू जाल्यार आमकां सक्सेसिबिलिटी दिली लोकांचे आता कितें जाला सद्याक फुकट दिता म्हणटा चड बील म्हाका आता आवड सो तेजेर कितें म्हाका दिसता लोकां कडेन पावपाक आनी तेच आमकां सक्सेसिबिलिटी वाडोवं शकता ह्या संदर्भात हे जे प्रेझेंटेशन असा किंवा कोणाक ह्या संदर्भात माहिती जर जाय न्हू जाल्यार ती पुराय दिवपाक हांव तयार असा आणि हे प्रेझेंटेशन हे माझे न्हू तुमकां सुद्धा केन्नाय वापरूंक येता फक्त ह्या विशयाचेर तुम्ही रिकॉर्ड करून घ्यात आणि तुम्ही ह्या संदर्भात उलोवपाचो प्रयत्न करात कारण हो विषय मागीर सगळ्या कडेन पावतलो Let us first make a committee. We'll make a name. And first week will be. त्या वेळार हो एनवायरमेंट मिनिस्टर आसलो
प्रकाश प्रकाशन करून ट्वीट प्रमोदाक सांगले सीट गोयकाराक आयली वीट रे बाबा म्हणे गाणे केले बरे फामादी झाले रॅप केले अशेच आम्ही परत एकदा बेगीनच मेळ्या आणि एक कमिटी भीतर काढता एक रोड करतो हांवेन केलें आनी गोयडांत म्हणलेले तुमकां सगळ्यांक आमी जो बरी हो कार्यक्रम हांगा आयोजीत केलो जाल्यार गोंयभरांतल्यान वेगवेगळ्या वाठारांतल्यान जे एनजीओज आसात एक्टिविस्ट आसात तुमी सगळे जाण आयले आनी ह्या कार्यक्रमाक एकमेकाचे विचारांची दिवाण घेवाणी जाली उलोवपूय जाले आनी बरें डिस्कशन जाले दिसता म्हाका खूब कितें मेळ्ळें एक गजाल साजेकारा पण दिसली की ते रेडी सकाळटा ते पळोवन की हे खूब पयली सावन जाला म्हणून सगळ्यांक बेगीनच मेळ्या आम्ही एक्टीव मेंबर जे कोण आसात तांची नांव काढटले आनी कोणाकय जर एक्टीव मेंबर जावपाक जाय जाल्यार आमकां संपर्क करपाक जाय म्हणटा सगळ्यांक देव बरें करता.